गुड इवनिंग टू ऑल, गुड इवनिंग टू ऑल. तो सेक्शन मोटा कर थोड़ा. तो गुड इवनिंग टू ऑल, सर्वांना माझा आवाज येतोय. यस ओके, थोडं मोठं करताल तुम्ही त्याला. गुड इवनिंग टू ऑल, गुड इवनिंग टू ऑल, सर्वांना माझा आवाज येतोय. सर्वांना माझा आवाज येतोय का? ऑडिबल आहे मी सर्वांना? गुड इवनिंग टू ऑल. गुड इवनिंग टू ऑल, सर्वांना माझा आवाज येत आहे का? गुड इवनिंग, गुड इवनिंग ऑल. या सर्व लोकल लाईव, या लवकर. आज आपण पॉलिटीचं हे मॅराथॉन घेणार आहोत आणि या पॉलिटीच्या नियर अबाउट 75 to 85 क्वेश्चन्स आहेत. ओके, 85 क्वेश्चन्स एक 1.5 to 2 तासाच्या आत आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. आणि या लेक्चरच्या माध्यमातून सगळा विषय, ओके, या लेक्चरच्या माध्यमातून सगळा पॉलिटी विषय मी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो आपली येणारी येणारी जी काही नगर परिषद आहे किंवा येणारी जिल्हा परिषद एक्झाम आहे, ती सर्व एक्झाम मध्ये महत्वाचे जे विषय आहेत किंवा महत्वाचा जे क्वेश्चन्स असतील की जे आपल्यासाठी डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकतात फॉर द सिलेक्शन, तशाच प्रकारचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी आणलेले आहेत. ओके, सो काही जे काही रिसेंटली आयबीपीएसने एक्झाम कंडक्ट केल्या होत्या त्यामध्ये जे काही आयबीपीएसने पॅटर्न फॉलो केला, सो अकॉर्डिंग टू दॅट पॅटर्न आपण आजचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत. आजच्या क्वेश्चन्स जे आहेत ते ओल्ड काही टीसीएसने घेतलेले क्वेश्चन्स याच्यामध्ये आपण ऍड केले आहेत, काही आयबीपीएसने घेतलेले क्वेश्चन्स ऍड केले आहेत आणि काही एमपीएससीचे पीवायक्यू आहेत, काही एमपीएससीचे पीवायक्यू आहेत ते आपण या ठिकाणी ऍड केलेले आहेत. ओके, सो आजचं लेक्चर सर्वांनी शेवटपर्यंत बघायचं. सो हे लेक्चर केल्याच्या नंतर 100% तुम्हाला फायदा होईल, 100% तुमचं कम्प्लीट पॉलिटी रिव्हिजन होईल याची गॅरंटी माझी. सो क्वेश्चन सुद्धा असेच फ्रेम केलेत की एका क्वेश्चनच्या माध्यमातून 4-4, 5-5 क्वेश्चन्स आणि पूर्ण कन्सेप्ट आपला कशा प्रकारे क्लिअर होईल याचा मी आज प्रयत्न केला आहे. सो आजचं लेक्चर आपलं पहिलं लेक्चर असेल पॉलिटीचं. उद्यापासून आजपासून लगातार 6-7 दिवस आपण सर्व करंट अफेअर अँड ऑल लेक्चर्स आपण उद्यापासून घेणार आहोत. ठीक आहे, सो मित्रांनो चला आपण आजचं पहिलं मॅराथॉन स्टार्ट करूया. लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी तुमच्या सर्वांचं परत एकदा संकेतस्थळ जीएस सेंटर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो. जर आपण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला आपण आजचं पॉलिटीचं एमसीक्यू सिरीज, ओके, जे महा रिव्हिजन सिरीज आहे ते आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, पुस्तक आहे आपलं जे 550 ऑफिस बुक मिळेल तुम्हाला आणि 650 अमेझॉन मिळेल. एनआरई, एमआयडीसी असेल, पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, सिडको असेल, बीएमसी असेल, या सर्व एक्झामसाठी एमसीक्यू पुस्तक तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. चला सर्वात पहिले पहा, एक एक क्वेश्चन सर्वांनी पाहून घ्या, सर्वांनी एक एक क्वेश्चन पाहून घ्या. ओके, सो लक्षात घ्या, 11 December 1946 मित्रांनो, आता लक्षात घ्या, जर तुमचे काही महत्वाचे प्रश्न असतील तरच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. जर महत्वाचे काही प्रश्न असतील, चेतन डिलीट करू, ते काय चालू आहे, फिल्टर डिलीट करून टाकते. ओके, फिल्टर ब्रेक, आवाज व्हायला नाही पाहिजे ना, रोज रोज क्लास मध्ये होत नाही, आता युट्यूबला काय होतोय, त्याला वाढू किती केलं, त्याला 15 समोर घे थोडं, बस ठेव, ठीक आहे बघू, चलो जास्त नऊ कमी करू, बस झालं, बस कमी कर सेक्शन कमेंट. हां चला, सो तुमचे जे काही
डाउट असतील त्या डाऊटवरच मला विचारत चला, बाकी कोणतेही क्वेश्चन्स विचारायचे नाही. सो तुमचे या क्वेश्चनच्या रिलेटेड किंवा पॉलिटीच्या बाबतीमध्ये इतर काही डाऊट असतील तर तुम्ही ते डाऊट सुद्धा मला या ठिकाणी विचारू शकता. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मित्रांनो, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबा हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे लक्षात घ्या, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण इंग्लिश मध्ये ड्राफ्टिंग कमिटी, त्याला आपण काय म्हणतो? ड्राफ्टिंग कमिटी. त्याला आपण काय म्हणतो? ड्राफ्टिंग कमिटी. सो भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. सो याचा आन्सर येतं एक. ओके, सच्चिदानंद सिन्हा हे काय होते? टेम्पररी अध्यक्ष होते पहिले. तर ते सिनियरिटीच्या बेसिस वरती त्यांना पहिलं अध्यक्ष करण्यात आलेलं आहे. ब्रेक होतोय का? काय डेट करून टाकते फिल्टर. फिफ्टीन हा येस. कमेंट सेक्शन चालू ठेव. ओके चला. हा सो डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. हे तात्पुरते अध्यक्ष होते. ओके नेक्स्ट. हा नेक्स्ट. भारतीय घटना राज्यघटना डॅश रोजी स्वीकारण्यात आली. भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर भारताची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली. आणि भारतीय राज्यघटनेच्या ओके आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आली? तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी ओके एक मिनिट. आणि भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी जी आहे, अंमलबजावणी आपण केली मित्रांनो 26 जानेवारी 1950 पासून. अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आहे. भारतीय राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 26 जानेवारी 1950 पासून. याचा आन्सर एक. नेक्स्ट. सो भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समिती म्हणजे काय? ड्राफ्टिंग कमिटी. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ओके सो ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी पण आपण पाहणार आहोत. ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य कसे पाठ केले होते आपण? AAA MK आंबेडकर, अयंगार, अय्यर. ओके, मुन्शी माधवराव मोहम्मद आणि के म्हणजे काय? खेतान. ओके सो हे मसुदा समितीचे टोटल किती? 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष असे टोटल ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 लोक होते. कसं पाठ केलं आपण? AAA MK पाठ कसं केलं आपण? AAA MK. AAA म्हणजे काय? आंबेडकर, अयंगार, अय्यर. AAA म्हणजे काय? माधवराव मोहम्मद, मुन्शी आणि के म्हणजे काय? खेतान. येस. आता पहा, आता बाकीचं काय तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? तर संविधान सभेसमोर उद्देश पत्रिका मांडली. ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलं. उद्देश पत्रिका ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन कोणी मांडलं? 9 रोजी तात्पुरते अध्यक्ष, 11 रोजी परमनंट अध्यक्ष आणि 13 तारखेला काय झालं? 13 तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझॉल्युशन मांडलेलं आहे. ओके नेक्स्ट. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. ओके नेक्स्ट. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? लीगल ॲडवायझर कोण होते? तर संविधान सभेचे लीगल ॲडवायझर मित्रांनो ते होते बी एन राव हे संविधान सभेचे लीगल ॲडवायझर होते. ओके नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये, उद्देश पत्रिका म्हणजे काय? प्रियांबल. उद्देश पत्रिका म्हणजे काय? प्रियांबल. प्रियांबलमध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी या शब्दांचा समावेश 1976 च्या डॅश घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला.
प्रियांबल मध्ये उत्तर द्या. यस, सर्वांनी उत्तर द्यायचे. ओके, सो ज्याला उत्तर येतं त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्यायचं आहे. ओके, ज्याला उत्तर येतं त्यांनी लवकरात लवकर उत्तर द्यायचे. 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976. चला चला समजून घ्या. तुम्हाला माहित आहे प्रियांबल प्रियांबल मध्ये फक्त एकच वेळा बदल केला गेला, तो सुद्धा 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976 नुसार. प्रियांबल मध्ये फक्त एकच वेळा चेंजेस केले गेले, ते सुद्धा 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976 नुसार. आणि प्रियांबल मध्ये तीन शब्द टाकण्यात आले, ते आपण कसे पाठ केले होते. सिस, सिस म्हणजे काय, सोशलिस्ट सेक्युलर अँड इंटिग्रिटी. सोशलिस्ट म्हणजे काय, समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता. समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे तीन शब्द भारताच्या प्रियांबल मध्ये टाकण्यात आलेले आहेत. प्रियांबल बफर का होते, रिकनेक्शन सक्सेसफुल. आज कोणता वार आहे, नेक्स्ट. चला, सो 42nd अमेंडमेंट ऍक्ट ने प्रियांबल मध्ये सोशलिस्ट सेक्युलर अँड इंटिग्रिटी हे तीन शब्द आपण टाकलेले आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये ओके, बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रियांबल इज अ नॉट अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं स्पेसिफिकली मेन्शन करण्यात आलं होतं. आणि मग केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रियांबल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याच्यामध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये एक शब्द स्पेसिफिकली मेन्शन केला गेला, तो शब्द कोणता होता, तर बेसिक डॉक्ट्राईन ऑफ बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. चला समजून घ्या. ओके, समजून घ्या. सो कोणत्या न्यायालयीन निर्णयामध्ये प्रस्ताविका प्रियांबल हा घटनेचा भाग नाही म्हटलं होतं, तर बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रियांबल हा घटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं, आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रियांबल हा घटनेचा भाग आहे असं स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं होतं. आणि डॉक्ट्राईन ऑफ बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, घटनेचा मुख्य गाभा. ओके, सो डॉक्ट्राईन ऑफ बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, की भारतीय राज्यघटनेच्या मुख्य गाभ्याला धक्का न लावता भारताची पार्लमेंट इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस करू शकते असं स्पेसिफिकली मेन्शन केलं गेलं सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत केशवानंद भारती खटल्यामध्ये. याचा निकाल मित्रांनो 1973 लागला होता, आणि आत्ता 2023 या गोष्टीला 50 पूर्ण झालेली आहेत. ओके, सो बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही टर्म कोणी कॉइन केली होती, तर ही टर्म सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत कॉइन करण्यात आली टर्म होती. आणि ही कोणत्या खटल्यामध्ये करण्यात आली होती, तर ही टर्म जी आहे मित्रांनो केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पेसिफिकली सुप्रीम कोर्टच्या जज मार्फत सांगण्यात आलेली होती. आणि याच गोष्टीला आता 2023 50 पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट, पुढील राज्यांच्या निर्मितीनुसार क्रम लावा. तुम्हाला तर माहिती आहे राज्यांचा क्रम कसा आपण पाठ केला होता, हा ही मनी त्रिमेगा सिमी अरुणा गोवा वसमो, सर्वांनी पाठ करायचं, सर्वांनी आठवायचं. आपण क्लासमध्ये काय शिकलोय, हा ही मनी त्रिमेगा सिमी अरुणा गोवा छत्तीसगड उत्तराखंड झारखंड. हा ही मनी त्रिमेगा सिमी अरुणा गोवा छत्तीसगड उत्तराखंड झारखंड. आणि मग सर्वात शेवटी तेलंगणा. तुम्हाला माहित आहे आपल्या भारतामध्ये सध्या 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्या भारतामध्ये टोटल 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सो राज्यांच्या निर्मितीनुसार क्रम जर घेतला आपण, तर छत्तीसगड उत्तराखंड झारखंड असा हा त्याचा क्रम लागतो. नेक्स्ट, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते, बोला.
राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशन. बोला, गुड. स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशन. बोला, स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशनचे अध्यक्ष कोण होते? उत्तर द्या आम्हाला फास्ट मध्ये. बघू द्या किती लोकांचं पास झालेलं आहे. स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशनचे अध्यक्ष कोण होते? तर स्टेट री, बोला, फाजल अली. यस, स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशन 1953 मध्ये हे स्टेट रीऑर्गनाइजेशन कमिशन स्थापन करण्यात आलं होतं. या कमिशनचे अध्यक्ष कोण होते? या कमिशनचे अध्यक्ष फजल अली होते. आणि सदस्य कोण होते? चला सगळ्याच गोष्टी पार झाल्या पाहिजे. सदस्य कोण होते? ओके, आणि सदस्य के एम पन्नीकर. के एम पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू. चला सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ होणं आवश्यक आहे. सगळ्याच गोष्टी पाठ होणं आपल्याला आवश्यक आहे. आपण काय पाहिलं मित्रांनो? सो टोटल आपल्या स्टेट रीऑर्गनायझेशन कमिशनचे अध्यक्ष हे फजल अली होते. स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन 1953 ला स्थापन केलं गेलं. ओके, याचे अध्यक्ष फजल अली, सदस्य के एम पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू होते. आणि मग यांनी आपला अहवाल दिला नाही, 1955 ला यांनी आपला अहवाल दिला. ओके, आणि या अहवालामध्ये यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं होतं की तुम्ही काय करा, तुम्ही टोटल 16 राज्य, तुम्ही काय करा, टोटल भारताला डिवाइड करा 16 राज्यामध्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये. पण भारत सरकारने 1955 ला या कमिशनच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिफारसीच्या आधारावरती 1955 मध्ये ऍक्ट केला. या ऍक्टला पास केलं 1956 मध्ये. आणि भारत सरकारने काय केलं? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती भारत सरकारने केलेली आपल्याला पाहायला मिळते. कळालं? सो हे आहे. आणि मग यस, सर्वात पहिले भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं? तर सर्वात पहिले भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजे कोणतं आहे? आंध्र प्रदेश. आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक राज्याने भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीची मागणी करायला सुरुवात केली. मग आपण पाहिलं की JVP कमिटी असेल, धार कमिटी असेल, दोन्हीही कमिटीने भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करण्यासाठी, भाषेच्या आधारावरती राज्य निर्माण करण्याची परवानगी ही नाकारली होती. पण JVP कमिटीने भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करण्याची परवानगी दिली. पण सांगितलं होतं की एक राज्य एक भाषा या तत्वाचा अस्वीकार या स्टेट रीऑर्गनायझेशन कमिशनने केला होता. आपण पाहिले, काय पाहिलं आपण? सर्वात पहिले धर कमिटी 1948 ची आहे, JVP कमिटी 1949 ची आहे. ओके, 1949 ची. आणि स्टेट रीऑर्गनायझेशन कमिशन जे आहे हे 1953 ला आपण स्थापन केलं होतं. यांनी भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती नको म्हटलं, यांनी पण भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती नको म्हटलं. पण नंतर श्रीरामल्लू, पोट्टी श्रीरामल्लू या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि लवकरात लवकर सरकारने आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती भाषिक आधारावर केली. आणि त्यामुळं इतर राज्यांनी सुद्धा भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करण्याची मागणी केली. आणि मग त्यामुळं सरकारने स्टेट रीऑर्गनायझेशन कमिशन स्थापन केलं. आणि यांनी सांगितलं की यस, भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करू शकता, मात्र एक राज्य एक भाषा या तत्वाचा त्यांनी काय केला मित्रांनो? अस्वीकार करण्याला होता. हे एक्झामला रिसेंटली सगळ्याच विचारताय. ओके, नगर परिषदला पण विचारताय आणि जिल्हा परिषदला पण विचारू शकतात. ओके, मुख्य भाग आपण पाहतोय, भारतीय राज्यघटनेचे मुख्य भाग पाहतोय मित्रांनो. बघा, मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट, भाग 3 मध्ये येतात. राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, त्याला म्हणतो आपण DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, हे भाग 4 मध्ये येतात. संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र, सगळ्या राज्यांची नावं. ओके, आणि ते येतं भाग 1 मध्ये. आणि नागरिकत्वाबद्दलचा भाग येतो भाग 2 मध्ये. ओके, सो आन्सर चेक करा, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, 2, आन्सर 4 येतं. आणि एक राहिला तो म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज भाग
चार ए मध्ये येतं. फंडामेंटल ड्युटीज भाग चार ए मध्ये येतं. गुड गुड. याचा अर्थ काय? एवढे विद्यार्थी रिप्लाय करता याचा अर्थ तुमचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे. एवढे विद्यार्थी रिप्लाय करताय याचा अर्थ तुमचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे. नेक्स्ट. 44व्या घटना दुरुस्ती ने मूलभूत हक्कांच्या यादीतून 42nd 44th Amendment Act फंडामेंटल राईटच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला? बोला, उत्तर द्या, उत्तर द्या मला. मला एक गोष्ट सांगा, स्पीड चांगली आहे का, स्पीड वाढवायची कमी करायची तेही सांगा. उत्तर द्या साईड बाय साईड तेही सांगा. स्पीड ओके आहे का वाढू कमी करू तेही सांगा. ओके यस. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 31 मध्ये, भारतीय राज्यघटनेच्या कलम 31A फंडामेंटल राईट होता राईट टू हॅव अ प्रॉपर्टी. काय होता? राईट टू हॅव अ प्रॉपर्टी, राईट टू हॅव अ प्रॉपर्टी हा फंडामेंटल राईट भारतीय राज्यघटनेमध्ये होता. हा फंडामेंटल राईट भारतीय राज्यघटनेमध्ये होता आणि हा फंडामेंटल राईट आपण 44 Amendment Act 1978 अमेंडमेंटने हा जो फंडामेंटल राईट होता, ओके, हा जो फंडामेंटल राईट होता हा फंडामेंटल राईट रद्द करण्यात आला आणि या फंडामेंटल राईटचं रूपांतर लीगल राईटमध्ये करण्यात आलं. फंडामेंटल राईटच्या ऐवजी ह्याला लीगल राईटमध्ये करण्यात आलं आणि हे घटनेच्या भाग 12 मधील, घटनेच्या भाग 12 मधील, घटनेच्या भाग 12 मधील जे प्रकरण 4 आहे, ओके, जे प्रकरण 4 आहे त्या 4 मधील कलम 300A मध्ये, कलम 300A मध्ये, कलम 300A मध्ये हा जो राईट टू हॅव अ प्रॉपर्टी होता हा राईट टू हॅव अ प्रॉपर्टी टाकलेला आहे. कळलं? सो राईट टू हॅव प्रॉपर्टी हा पहिले मूलभूत हक्क होता. हा मूलभूत हक्क आपण काय केला, मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला. कोणत्या घटना दुरुस्तीने? तर ते 44 Amendment Act 1978 संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो लीगल राईट म्हणून घटनेच्या भाग 12 मधील प्रकरण 4 मधील कलम 300A मध्ये टाकून त्याला लीगल राईट करण्यात आलं. ओके नेक्स्ट. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षण अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या अमेंडमेंटच्या द्वारे, कोणत्या अमेंडमेंटच्या द्वारे राईट टू हॅव अ एज्युकेशन हा फंडामेंटल राईट भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आला? बोला. ओके ठीक आहे. कोणत्या राज्यघटनेद्वारे, बोला, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला? यस, ग्रेट ग्रेट. 86th Amendment Act 2002 तुम्हाला माहित आहे 86th Amendment Act 2002 ने आपण काय काय केलं? 86th Amendment Act 2002 ने आपण काय काय केलं बघा. फंडामेंटल राईट ऍड केला. कुठे? कलम 21A राईट टू हॅव अ एज्युकेशन हा शिक्षणा संदर्भातील फंडामेंटल राईटचे केला. यानुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत शिक्षण प्रोव्हाइड करण्यात येईल. याच 86 Amendment Act ने DPSP मध्ये चेंज केला. DPSP कलम 45, या DPSP कलम 45 मध्ये आपण काय सांगितलं की राज्य बालक 6 वर्षाचा होईपर्यंत संगोपन करेल आणि 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांच्या शिक्षणाची सोय करून देण्याचं काम हे राज्यांच्या द्वारे करण्यात येईल. कलम 45 आणि फंडामेंटल ड्युटीज कलम 51A. ओके, सो शिक्षणासंदर्भातील हे तीन
कलम आहेत आणि हे 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002 ने भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेली आहेत. ओके, सो हे तीन कलम भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आली 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002 ने. याच्यामध्ये फंडामेंटल राईट ऍड केला 21A, डीपीएसपी मध्ये चेंज केला 45 मध्ये आणि फंडामेंटल ड्युटी जे 11वा कर्तव्य होतं 51A आपण भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलं आणि हे 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002 ने केले हे चेंजेस आहेत. नेक्स्ट जोड्या लावा मित्रांनो. आपल्याला बेसिक हे कधी कधी असं आयबीपीएस प्रश्न विचारत नाहीये, पण नगर परिषद मध्ये किंवा या ठिकाणी नगर परिषद मध्ये हे असे प्रश्न विचारणार. ओके, समजून घ्या. चला कलम 14 काय म्हणतं, कलम 14 बाबतीमध्ये स्पेसिफिकली काय मेन्शन आहे. कलम 14 सांगतं कायद्यासमोर समानता. आर्टिकल 21A काय आहे, 6 ते 14 वर्षा पर्यंतच्या सर्व मुला मुलींना मोफत व अनिवार्य शिक्षण प्रोव्हाइड करण्यात येईल. कलम 23 काय म्हणतं मित्रांनो, कलम 23 बाबतीमध्ये आपण सांगितलं की शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आणि कलम 18 काय म्हणतं, पदव्यांची समाप्ती. ओके, अबॉलिशन ऑफ टायटल, अबॉलिशन ऑफ टायटल. पदव्यांची समाप्ती म्हणजे काय, अबॉलिशन ऑफ टायटल. सो हे महत्वाचे काही कलम आहेत की जे आपल्या एक्झाम मध्ये येऊ शकतात. आन्सर काय याचं, 2. नेक्स्ट जोड्या परत, ग्रामपंचायतीचं संघटन आर्टिकल 40, समान नागरी कायदा याला म्हणतो आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणतं, कलम 44. भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य कोणतं, गोवा. भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, गोवा. नेक्स्ट काम करण्याचा अधिकार. ओके, त्यानंतर काम करण्याचा अधिकार कलम 41 येतं आणि गो हत्या प्रतिबंध कलम 48. सो याचं आन्सर येणार आहे तुम्हाला, या 13 आन्सर आहे 3. 13 आन्सर 3. नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे. मूलभूत कर्तव्य म्हणजे काय, फंडामेंटल ड्युटी. समजून घ्या फंडामेंटल ड्युटीज. मित्रांनो फंडामेंटल ड्युटीज ह्या भारतीय राज्यघटनेचा भाग नव्हता. फंडामेंटल ड्युटीज हे भारत राज्यघटनेचा भाग नव्हता. मग फंडामेंटल ड्युटीज भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करावे का, यासाठी इंदिरा गांधी, त्या काळी पंतप्रधान कोण होते, इंदिरा गांधी. इंदिरा गांधी यांनी काय केलं, सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली. यांनी सरदार स्वर्णसिंह समिती स्थापन केली आणि सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरूनच आपण भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज ऍड केल्या. मग फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यासाठी आपल्याला राज्यघटनेमध्ये चेंज करण्यासाठी अमेंडमेंट करावी लागेल आणि मग हे फंडामेंटल ड्युटीज टाकण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये 42 अमेंडमेंट ऍक्ट करण्यात आली. 42 अमेंडमेंट ऍक्ट 1976 करण्यात आली आणि यामध्ये टोटल 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि मग 86 अमेंडमेंट ऍक्टने शिक्षणासंदर्भातील अकरावं कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आलं. मग या फंडामेंटल ड्युटीजसाठी आपण काय काय ऍड केलं, घटनेमध्ये भाग 4A ऍड केला. घटनेमध्ये कलम 51A ऍड केलं आणि या 51A मध्ये टोटल किती कर्तव्य मित्रांनो, टोटल 11 कर्तव्य आहेत. हे पाठ करा, टोटल 11 कर्तव्य आहेत. 42 अमेंडमेंट ऍक्टने 10 कर्तव्य टाकलं आणि 86 अमेंडमेंट ऍक्टने शिक्षणासंदर्भातील 11वं कर्तव्य कोणतं, कलम 51A कलम 51A समाविष्ट करण्यात आलं. सो सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये टोटल कर्तव्य किती आहेत, सध्या भारताच्या राज्यघटनेमध्ये 11 कर्तव्य आहेत. सो हे कर्तव्य कोणत्या समितीच्या शिफारशीवरून आपण ऍड केलं, सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून आपण ऍड केलं आहे. ओके, नेक्स्ट 42 अमेंडमेंट ऍक्टने 10 कर्तव्य, 86 अमेंडमेंट ऍक्टने 11वं कर्तव्य ऍड केलं. सो फंडामेंटल ड्युटीज हे घटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A मध्ये आहेत.
सो फंडामेंटल ड्युटीज 51A. 51A नेक्स्ट. मित्रांनो एकेका प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी त्या कंप्लीट चॅप्टर रिवाइज करण्याचा प्रयत्न करतोय. ओके समजून घ्या. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेमध्ये करण्यात आला? माहित आहे कोणत्या 42nd Amendment Act 1976 ने काय केलं? आपण मूलभूत कर्तव्य भारतीय राज्य घटनेमध्ये ऍड केले. किती कर्तव्य ऍड केले? 42nd ने आपण 10 कर्तव्य ऍड केले आणि 86 ने 11वे कर्तव्य ऍड केले. काल परवा जी IBPS ने एक्झाम कंडक्ट केली होती त्यामध्ये त्यांनी प्रश्न टाकला होता की टोटल भारतीय राज्यघटनेमध्ये किती कर्तव्य आहेत, तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या 11 कर्तव्य आहेत. किती कर्तव्य आहेत? 11 कर्तव्य आहेत. नेक्स्ट. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डायडॅश समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. उत्तर द्या आता. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून आपण या फंडामेंटल ड्युटीज ऍड केल्या आहेत? उत्तर द्या. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून आपण हे कर्तव्य ऍड केलं आहे? आता आत्ता जस्ट मी सांगितलं होतं त्यामुळे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे. मला उत्तर द्या मला. यस, सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीवरून आपण मूलभूत कर्तव्य आहेत. नेक्स्ट. कोणत्या खटल्यांमुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्या भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले? डॉक्ट्राइन ऑफ बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही जी टर्म आहे, ही टर्म कोणत्या खटल्यामध्ये सांगितली गेली? यस, केशवानंद भारती खटला. ओके, कलम 368 अंतर्गत. कलम 368 तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 368 कशाच्या बाबतीमध्ये आहे? आर्टिकल 368 हे घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये आहे. ओके, घटना दुरुस्ती पद्धत ही आपण कोणत्या देशाकडून घेतली? घटना दुरुस्ती पद्धत ही आपण मित्रांनो घेतलेली आहे दक्षिण आफ्रिका. आत्ता रिसेंटली TCS मध्ये प्रश्न विचारला होता की घटना दुरुस्ती पद्धत ही कुठून घेतली, तर ही पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेवरून घेतलेली पद्धत आहे. ओके, आणि कुठे सांगितलंय? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलंय की मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागामध्ये संसद चेंजेस करू शकते. विदाउट हार्मिंग द बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन पार्लिमेंट कॅन चेंज और पार्लिमेंट कॅन अमेंड. ओके, सो कोणताही कायदा तुम्ही अमेंडमेंट करू शकता बट विदाउट हार्मिंग द बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या 52वी घटना दुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली? तुम्हाला माहित आहे 52nd Amendment Act बोला कशाच्या बाबतीमध्ये आहे? 52nd Amendment Act 1985 महाराष्ट्रामध्ये. माहित आहे तुम्हाला 52nd Amendment Act महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत. 52nd Amendment Act चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन चालू नाही हेही म्हणतोय आपण. सो 52nd Amendment Act पक्षांतर बंदीला आपण पक्षांतर बंदीला आळा घालण्यासाठी 52nd Amendment Act आपण लावू केली. 52nd Amendment Act काय म्हणत? पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी, जर एखादा व्यक्ती एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला असेल आणि निवडून आल्याच्या नंतर जर त्याने दुसरा पक्ष जॉईन केला तर पक्षांतर बंदीनुसार त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं, ते आहे पक्षांतर बंदी. ओके, आणि पक्षांतर बंदीसाठी भारतीय राज्यघटनेमध्ये या 52व्या घटना दुरुस्तीने काय केलं? भारतीय राज्यघटनेमध्ये 10वं शेड्यूल ऍड केलं. भारतीय राज्यघटनेमध्ये 10वं शेड्यूल. ओके, भारतीय राज्यघटनेमध्ये 10वं शेड्यूल हे 52nd Amendment Act थ्रू आपण ऍड केलेलं आहे. नेक्स्ट. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? चला, भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करतं? उत्तर द्या फास्टमध्ये सर्वांनी. बोला, उत्तर द्या. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं? मित्रांनो सगळे क्वेश्चन्स प्रॉपरली बघा, 100% तुम्हाला बेनिफिट होईल.
ओके मॅराथॉन कडे निग्लेक्ट करू नका. या मॅराथॉनच्या माध्यमातून सगळे प्रश्न रिवाइज करण्याचा एक माझा प्रयत्न आहे आणि विद्यार्थ्यांना जीएस मध्ये कमी मार्क पडता का नाही यासाठी आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळे सांगेल सर्वांनी प्रॉपरली शेवटपर्यंत हा मॅराथॉन बघायचा आहे. आणि खरंच नक्कीच जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल, मी जे काही क्वेश्चन्स घेतोय किंवा मी जे काही समजून सांगतोय ते जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लेक्चरला लाईक करायला विसरायचं नाही. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करतो माहित आहे? आता हे तर तुम्ही सांगितलं आन्सर, बाकी मी गोष्टी सांगतो. मित्रांनो, जर तुम्हाला भारताचा राष्ट्रपती व्हायचा असेल तर राष्ट्रपती होण्यासाठी मिनिमम वय लागतं 35 वर्ष. राष्ट्रपती होण्यासाठी मिनिमम वय लागतं 35 वर्ष. राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतं? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. ओनली इलेक्टेड मेंबर. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यांचे ओनली इलेक्टेड मेंबर मतदान. राष्ट्रपतीच्या निवडणुकीला जर मला उभं टाकायचं असेल तर मला 50 लोकांनी काय देणं आवश्यक आहे? प्रपोजल्स मला आवश्यक आहेत आणि 50 लोक मला सेकंडर्स आवश्यक आहेत. ओके, 50 लोक प्रपोजल्स, 50 लोक सेकंडर्स पाहिजे. आणि मग अशा प्रकारे मी RBI मध्ये 15,000 रुपये माझे अनामत रक्कम भरेल आणि मी निवडणूक आयोगामध्ये माझा फॉर्म सबमिट करेल. ओके, आणि त्यानुसार मतदान कोण करेल? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचे ओनली इलेक्टेड मेंबर मतदान करतील. ओके, सो राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान कोण करतं? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, ओनली इलेक्टेड मेंबर. नॉमिनेटेड मेंबर मतदान करत नाहीत. ओके, नॉमिनेटेड मेंबर मतदान करत नाहीत. ओके, नेक्स्ट. सो निर्वाचित म्हणजे काय? इलेक्टेड. सो लोकसभेचे इलेक्टेड मेंबर मतदान करतात, बरोबर आहे. राज्यसभेचे इलेक्टेड मेंबर मतदान करतात, बरोबर आहे. आणि विधानसभेचे सुद्धा इलेक्टेड मेंबर मतदान करतात, हे सुद्धा बरोबर आहे. सो सर्वच विधाने कशी आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. भारतात राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतोय? आपण आपल्या क्लासमध्ये पण सांगितलंय. काय सांगितलं मित्रांनो? की जो हायर असतो तो त्याच्या सबऑर्डिनेटला राजीनामा देतो आणि सबऑर्डिनेट हा त्याच्या राजीनाम्याला, त्याच्या हायेस्ट वेळेला राजीनामा द्यायचं काम करतो. सो राष्ट्रपती महोदय आपल्या पदाचा राजीनामा हे उपराष्ट्रपती महोदयांना येतात आणि उपराष्ट्रपती महोदय आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती महोदयांना देतात. ओके, सो हायर त्याच्या सबऑर्डिनेट राहतो आणि सबऑर्डिनेट खालचे सगळेच हे त्यांच्या हायरला राजीनामा देण्याचं काम करत असतात. ग्रेट, ग्रेट, यस, ग्रेट, बरोबर आहे, बरोबर आहे, ग्रेट. उत्तर येतंय, यस. प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तर उत्तर सांगतोय पण तुम्हाला स्वतःला इव्हॅल्युएट करा, स्वतःला इव्हॅल्युएट करा की माझं उत्तर येतंय का. यस. सो भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट आपल्या राजीनामा कोणा देतात? भारताच्या उपराष्ट्रपती महोदयांना आपला राजीनामा देत असतात. गुड. नेक्स्ट, भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवारांनी नामांकन डॅश करून सूचित केले जाते, बोला किती लोक लागतात? मी आत्ताच सांगितलंय, कॉन्फिडन्स येत आहे. PM आणि मंत्री महोदय आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती महोदयांना देतात, सूर्यकांत मॅडम. येस, असे प्रश्न विचारत चला, प्रश्न विचारत चला. ओके, चला उत्तर द्यायचं. उत्तर एक्सपेक्ट करतोय जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय. प्रश्न विचारत चला. येस, भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती महोदयांना देत असतात. ओके, सो भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता उमेदवाराने फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी मिनिमम 50 लोक लागतात आणि 50 लोकांचं सेकंडच लागतं. यस, 3 आन्सर बरोबर आहे. ग्रेट. नेक्स्ट, डॅडॅसची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डॅडॅसची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात, बोला. राज्यपालांच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, राज्यपालांच्या बाबतीमध्ये Article 100. ओके, राज्यपालांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे आर्टिकल आहे 153. Article 153 मध्ये काय म्हटलंय? प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल, प्रत्येक राज्यासाठी
एक राज्यपाल असेल, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. बोला. सो राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात, यस, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत कलम 156 नुसार, कलम 156 नुसार जर राज्यपाल महोदयांना राष्ट्रपती महोदयांनी काढून टाकलं नाही, जर राज्यपाल महोदयांना राष्ट्रपती महोदयांनी काढून टाकलं नाही तर राज्यपाल महोदय 5 वर्ष पदावर राहतील. मात्र राष्ट्रपती महोदय राज्यपाल महोदयांना कोणत्याही कारणावरून किंवा कारण न सांगता त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकतात, त्या व्यक्तीला पदावरून दूर करू शकतात. सो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच राज्यपाल महोदय आपल्या पदावर राहतात. आणि राष्ट्रपती महोदयांनी मर्जी दाखवली तर 5 वर्ष. घटक राज्यांचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? राज्यांचा कार्यकारी प्रमुख कोण असतो मित्रांनो? तर राज्यांचा कार्यकारी प्रमुख हा राज्यपाल महोदय असतो, राज्यपाल महोदय असतो. नेक्स्ट, महाराष्ट्रातून, आता हा प्रश्नाचं उत्तर द्या, चला फास्ट उत्तर द्या. किती लोकांचं उत्तर येतं बघतो मी, लवकर फास्टमध्ये उत्तर द्या. मला वेळ लागला तरीही चालेल, पण मला उत्तर पाहिजे. मला वेळ लागला तरीही चालेल, पण मला उत्तर पाहिजे. महाराष्ट्रातून लोकसभेवर राज्यसभेवर किती लोक निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती? इलेक्टेड. निर्वाचित म्हणजे इलेक्टेड. बोला. यस, मला वाटलं होतंच तुम्ही हा प्रश्न चुकताय आणि लगेच थांबलात सुद्धा काही लोक. ओके, यस 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 यस, जे एक्सपेक्टेड होतं तेच मला झालं की तुम्ही गडबडीमध्ये असेच प्रश्न एक्झामिनेशनमध्ये चुकून येता आणि मग आपल्याला पश्चाताप होतो. इथं काय म्हटलंय? महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवर किती लोक इलेक्टेड होतात त्यांची एकूण संख्या सांगा. तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार असतात आणि राज्यसभेवर टोटल 19 खासदार असतात. सो टोटल संख्या किती झाली? 67. यस, हे आन्सर आहे 67. यस, आपल्याला टोटल विचारलं, आपल्याला टोटल विचारले. महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 जातात, राज्यसभेवर 19 जातात, असे टोटल महाराष्ट्रातून संसदेमध्ये 67 मेंबर जात असतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट, चला आता परत बेसिक. चला, लोकसभेमध्ये मॅक्झिमम 552 मेंबर असतात, राज्यसभेमध्ये मॅक्झिमम 250 मेंबर असतात. महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण 288 मेंबर असतात. महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे, महाराष्ट्राची जी विधान परिषद आहे, या विधान परिषदेवर टोटल 78 मेंबर असतात. ओके, नेक्स्ट, महाराष्ट्रातून, महाराष्ट्रातून हे पाठ करा बरं, हे एक्झामला विचारते. रिसेंटली IBPS ज्या काही एक्झाम घेत आहे याच्यावरती रिसेंटली IBPS एक्झाममध्ये प्रश्न विचारत आहे. सो महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार आपण निवडून येतो आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार निवडून दिले जातात. महाराष्ट्रात कोणत्या राज्यातून सर्वाधिक जास्त सदस्य लोकसभेवर आणि राज्यसभेवर निवडून दिले जातात? तर ते एक नंबरचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश म्हणून सर्वाधिक जास्त लोकसभेवर आणि राज्यसभेवरती निवडून दिले जातात. पाठ म्हणजे पाठ पाहिजे आपल्याला. ओके, चला, हे सगळ्या गोष्टी पाठ करून दिल्या, ह्याचं तुम्हाला माहित आहे. लोकसभेच्या बाबतीमध्ये 530 आपण राज्यांतून निवडून येतो, 20 केंद्रशासित प्रदेशाच्या मार्फत निवडून येतो आणि 2 अँग्लो इंडियन, आणि 2 अँग्लो इंडियन समाजाचा राष्ट्रपती महोदय नॉमिनेट करतात. पण इथं आपल्याला ही गोष्ट माहित आहे की रिसेंटली 104व्या घटना दुरुस्ती कायद्याने हे राष्ट्रपती महोदय जे 2 अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेवर नॉमिनेट करत होते हे नॉमिनेशन त्यांनी बंद केलेलं आहे 104व्या घटना दुरुस्तीने. राज्यसभा 250 मध्ये 238, राज्याच्या व केंद्र शासित
प्रदेशाच्या विधानसभेच्या सदस्यांच्या मार्फत हे 238 मेंबर हे अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशील पद्धतीने निवडून दिले जातात, तर 12 मेंबर हे राष्ट्रपती महोदय, 12 मेंबर राष्ट्रपती महोदय काय करतात, नॉमिनेट करतात. कोणाला? ज्यांना साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा यांचं विशेष ज्ञान आणि अनुभव आहे. ज्यांना साहित्य, विज्ञान, कला, सामाजिक सेवा यांचं विशेष ज्ञान व अनुभव आहे अशा 12 मेंबरला राष्ट्रपती महोदय नॉमिनेट करतात. हे प्रश्न रिसेंटली विचारत आहेत, रिसेंटली हे प्रश्न IBPS विचारत आहे, म्हणून मी तुमचं रिव्हिजन घेतो ह्या प्रश्नांचं. ओके, गुड. सो टोटल 67. नेक्स्ट, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये डायडश अँग्लो इंडियन सदस्य नेमले जात होते. किती? बोला, 2 अँग्लो इंडियन. ओके, लक्षात घ्या. राष्ट्रपती मार्फत नॉमिनेटेड सदस्य लक्षात घ्या लोकसभेवरती राष्ट्रपती मार्फत लोकसभेवरती राष्ट्रपतींच्या मार्फत 2 सदस्य नॉमिनेट केले जात होते. कोणाला? अँग्लो इंडियनला. आणि हे नॉमिनेशन आपण कधी रद्द केलंय? हे आपण नॉमिनेशन रद्द केलंय 104व्या घटना दुरुस्ती कायद्याने, 104वी अमेंडमेंट ऍक्ट. ओके, नेक्स्ट, राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यसभेवर 12 मेंबरला नॉमिनेट केलं जातं. कोणाला? ज्यांना साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक सेवा. साहित्य म्हणजे काय? लिटरेचर. विज्ञान म्हणजे काय? सायन्स. कला म्हणजे काय? आर्ट. आणि सामाजिक सेवा म्हणजे काय? सोशल सर्व्हिस किंवा सोशल वर्क. सो या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 12 व्यक्तींना राष्ट्रपती महोदय राज्यसभेवर नॉमिनेट करतात. कळलं? सो लोकसभेवर 2 मेंबरला, राज्यसभेवर 12 मेंबरला राष्ट्रपती महोदय नॉमिनेट करतात. पण हे लोकसभेवर होणार नॉमिनेशन रद्द करण्यात आलेलं आहे. कळलं? नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर डायडॅश पेक्षा कमी असावे. बोला, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर, कलम आणि अनुच्छेद सारखंच आहे ज्योती मॅडम, कलम आणि अनुच्छेद, ते मराठी आहे. ओके, मराठी आहे ते कलम आणि अनुच्छेद. सर, प्रशासकीय कायदा घ्या, एकदा आपलं GS कम्प्लीट होऊ द्या, त्याच्यानंतर नगर परिषदच्या बाबतीमध्ये जे काही प्रशासकीय कायदे आणि इतर गोष्टी लागतात त्याही आपण कव्हर करणार आहोत. पहिले बेसिक गोष्टी ह्या क्लिअर करू GSच्या बाबतीत. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती पाहिजे? येस, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर हे 6 महिन्यापेक्षा अधिक नसलं पाहिजे. तुम्हाला माहित आहे काय की अधिवेशन कोण बोलवतं? अधिवेशन बोलविणे, त्याला काय म्हणतो आपण? समन. अधिवेशन बोलविण्याचा अधिकार आहे राष्ट्रपती महोदयांना. अधिवेशन बोलत कोण? राष्ट्रपती महोदय. आणि अधिवेशनाच्या सत्र समाप्ती सुद्धा करण्याचा अधिकार राष्ट्रपती महोदयांना आहे. आता इथं समजून घ्या. ओके, अधिवेशन बोलवायचं राष्ट्रपती, अधिवेशन सत्र समाप्ती करायची राष्ट्रपती. आता इथं एक ट्रिक आहे. काय? घटनेमध्ये काय सांगितलंय? घटनेनुसार काय सांगितलंय की 2 अधिवेशनामधील अंतर 6 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये. याचा अर्थ काय? घटनेत सांगितलंय की एका वर्षामध्ये मिनिमम दोन अधिवेशन तुम्ही घेतलेच पाहिजे. जर सरकारने 2 अधिवेशन घेतले नाही तर सरकार बरखास्त करण्यात येतं. पण भारत सरकार असेल किंवा वर्ग असेल, मिनिमम 2 अधिवेशन 3 अधिवेशन घेत, मिनिमम. हा, मॅक्झिमम तुम्ही कितीही घेऊ शकता. घटनेत सांगितलंय की तुम्ही वर्षातून मिनिमम 2 अधिवेशन घ्या, पण भारत सरकार वर्षातून मिनिमम 3 अधिवेशन घेत. कोणकोणतं? पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन, बजेट सेशन. हे पाहिलं आपण. ओके, बजेट सेशन पहिलं असतं, मग पावसाळी अधिवेशन सुरू होतं, आणि मग सर्वात शेवटी हिवाळी अधिवेशन. सेम महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र विधानमंडळ
भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्राचे मिनिमम 2 अधिवेशन घेतले पाहिजे, पण महाराष्ट्र सरकार दरवर्षी मिनिमम 3 अधिवेशन घेतं. त्यामध्ये मला सांगायचा मुद्दा बघा, एक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन, दुसरं आहे पावसाळी अधिवेशन, आणि तिसरं आहे हिवाळी अधिवेशन. मित्रांनो, बजेट सेशन आणि पावसाळी अधिवेशन हे दोन्ही अधिवेशन मुंबईमध्ये होतात आणि हिवाळी अधिवेशन हे महाराष्ट्राचं नागपूरमध्ये होतं. हे लक्षात घ्या, हे एक्झामला येतं. ओके, हे एक्झामला येतं. कळलं? सो महाराष्ट्राच्या राज्य विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होतं. सो इथं खूप लोकांना डाऊट असतो की सर हे कन्सेप्ट नाही कळाला. परत सांगतोय, घटनेनुसार तुम्ही मिनिमम 2 अधिवेशन घेतले पाहिजे, पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार वर्षातून मिनिमम 3 अधिवेशन घेतं. मिनिमम 3 घेतच, एक्स्ट्रा किती चालतील, एक्स्ट्रा कितीही चालतील. ओके, नेक्स्ट. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेवर सदस्यांची नियुक्ती करते? मी सांगितलं, राष्ट्रपती महोदय राज्यसभेवर टोटल 12 सदस्यांना नॉमिनेट करण्याचं काम करतं. मग हे 12 सदस्य कोणते? उत्तर द्या, उत्तर द्या. बारा सदस्य कोणते? उत्तर द्या. यस, कोणकोणते? वाङ्मय म्हणजे काय? साहित्य. वाङ्मय म्हणजे काय? साहित्य. नाही, वाङ्मय म्हणजे काय? साहित्य. वाङ्मय साहित्य, कला आणि समाजसेवा. शास्त्र म्हणजे काय? सायन्स. ओके, वाङ्मय शास्त्र, कला आणि समाजसेवा. आन्सर एक आहे याचं. नेक्स्ट, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? खूप जास्त एक्झामला विचारलं जातंय, याचं उत्तर द्या आणि मला 2 मिनिटं वेळ द्या. मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. ओके, हे सगळं तुम्हाला मी सगळं परत सांगणार आहे, कारण हे मला महत्त्वाचं आहे. येस, सो लोकसभेचे पहिले उपसभापती, जे 1952 आपण लोकसभा चालू केली, सो लोकसभेचे पहिले उपसभापती एम अनंत संयमन अयंगार. एम अनंत संयमन अयंगार, आता समजून घ्या. मित्रांनो, सर्वात पहिले केंद्रीय कायदे मंडळ होतं. चला, ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वात पहिले केंद्रीय कायदे मंडळ होतं. लिहून घ्या सर्वांनी, केंद्रीय कायदे मंडळ होतं. आणि या केंद्रीय कायदे मंडळावर सर्वात पहिले भारतीय उपाध्यक्ष, या केंद्रीय कायदे मंडळावर सर्वात पहिले भारतीय उपाध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली. आणि ज्यावेळेस केंद्रीय कायदे मंडळाचे उपाध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते, त्यावेळेस फ्रेडरिक व्हाईट, त्यावेळेस फ्रेडरिक व्हाईट हे या केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हा ते केंद्रीय कायदे मंडळाचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. नेक्स्ट, केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले, हे आपण पहिले पाहतोय, पहिले केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष स्वराज्य पक्षाचे विठ्ठलभाई पटेल, स्वराज्य पक्षाचे विठ्ठलभाई पटेल, स्वराज्य पक्षाचे विठ्ठलभाई पटेल. सो हे भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या गोष्टी आपण पाहतोय. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या गोष्टी आहेत त्या. ओके, नेक्स्ट, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 1952 पासून लोकसभा सुरुवात झाली. सो लोकसभा सुरुवात झाली, लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते मित्रांनो जी व्ही मावळणकर. स्वातंत्र्यानंतरच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? लिहून घ्या सर्वांनी, जी व्ही मावळणकर. आणि पहिले उपाध्यक्ष होते अनंत संयमन अयंगार. अनंत संयमन अयंगार हे पहिले उपाध्यक्ष होते. हे झालं 1952 चं.
ओके सध्या सध्या सध्याच्या लोकसभेमध्ये जी आपली लोकसभा चालू आहे सध्याच्या लोकसभेमध्ये अध्यक्ष कोण आहेत सध्याच्या लोकसभेमध्ये अध्यक्ष आहेत ओम बिर्ला ओम बिर्ला आणि उपाध्यक्षपद उपाध्यक्षपद हे रिक्त आहे सध्याच्या लोकसभेमध्ये उपाध्यक्षपद हे रिक्त आहे राज्यसभा राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत जगदीप धनखड जगदीप धनखड हे सध्याच्या राज्यसभेचे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष कोण आहेत तर उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग किंवा उपसभापती म्हणतो आपण त्यांना हरिवंश नारायण सिंग असे प्रश्न रिसेंटली IBPS विचारत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय ओके सो मी म्हणून तुम्हाला हे परत रिवाइज करतोय ओके कारण असे प्रश्न रिसेंटली IBPS विचारत आहे ओके सो केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय उपाध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा पहिले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी व्ही माळवणकर जी 1952 भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या नंतर सुरुवात झाली ती उपाध्यक्ष अनंतसयमन अयंगार सध्याच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला उपाध्यक्ष पद रिक्त आहे राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड उपसभापती हरिवंश नारायण सिंग ओके नेक्स्ट नेक्स्ट चला सेक्शन डायडस अन्वये संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर वार्षिक वित्तीय पत्रक अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ठेवले जाते माहित आहे तुम्हाला बजेट आर्टिकल कलम 112 मला काय म्हणतो आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट लक्षात घ्या भारतीय राज्यघटनेमध्ये बजेट हा शब्द कुठेही मेन्शन नाही आहे कलम 112 बजेटला काय मेन्शन केलं आहे सो बजेटसाठी मेन्शन केलं आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट ओके नेक्स्ट येस मित्रांनो प्रत्येकाने तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे आणि तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर कोण आहे पाठ करून जा IBPS मध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा कलेक्टर यावरती प्रश्न विचारत आहेत नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत निश्चित केली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे बोला विधानसभेमध्ये मॅक्झिमम मेंबर किती असू शकतात उत्तर द्या विधानसभेमध्ये मॅक्झिमम वर्क बोला आपली ट्रिक तुम्हाला माहित आहे का आहे ट्रिक आपली विधानसभा आणि विधान परिषद किती 3, 4, 5, 6 मिनिमम मॅक्झिमम काय मिनिमम किती सो विधानसभेमध्ये मिनिमम 60 आमदार पाहिजे मॅक्झिमम 500 पाहिजे विधान परिषदेमध्ये मिनिमम 40 पाहिजे विधान परिषदेमध्ये मिनिमम 40 पाहिजे मॅक्झिमम त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदसंख्येच्या 1/3 पाहिजे त्या राज्याच्या एकूण सदसंख्येच्या 1/3 सदस्य त्या विधान परिषदेमध्ये पाहिजे सो मिनिमम 60 मॅक्झिमम 500 विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मिनिमम 40 मॅक्झिमम 1/3 ऑफ विधानसभा इथं विचारले राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या किती असेल तर ती असेल 500 आणि आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या किती मेंबर आहेत 288 आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सध्या मेंबर किती आहेत 78 सध्या मेंबर किती आहेत 78 नेक्स्ट महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये सध्या किती सभासद आहेत विधान परिषदेमध्ये 78 आहेत विधानसभेमध्ये 288 विधान परिषदेमध्ये 78 नेक्स्ट चला हे ट्रिक परत पाठ करा आपल्याला मित्रांनो राज्याच्या विधानसभेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेच्या निवडणुका ह्या एकल संक्रमणीय प्रमाणशील प्रतिनिधित्व पद्धतीने होत असतात याच्यामध्ये आपण कसं पाठ केलंय बोला 1/3 1/12 1/12 चला ज्यांनी माझा क्लास केला आहे लवकरात लवकर उत्तर द्यायचं ओके ज्यांनी क्लास केला लवकरात लवकर उत्तर द्यायचं ट्रिक आठवली का आपण क्लासमध्ये काय सांगितली होती ट्रिक आपली क्लासमधली आठवायलाच पाहिजे ओके नेक्स्ट
नेक्स्ट वन थर्ड काय सो विधान परिषदेच्या एकूण सदस्यांच्या वन थर्ड सदस्य हे विधानसभेच्या सदस्यामार्फत निवडून दिले जातात. वन थर्ड सदस्य विधान परिषदेच्या एकूण सदस्यांच्या वन थर्ड सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यामार्फत निवडून दिले जातात. वन ट्वेल्थ सदस्य शिक्षक मतदार संघातून निवडून जातात आणि वन ट्वेल्थ सदस्य हे पदवीधर मतदार संघातून निवडून दिले जातात. आपण काय शिकलोय की जे पॉलिटिकल लोक आहेत त्यांना कमी मार्क द्यायचे तीन तीन आणि जे शिक्षक आहेत जे एज्युकेटेड लोक आहेत तुम्ही पदवीधर म्हणजे काय तुम्ही सुद्धा एज्युकेटेड आहात तुम्हाला मार्क जास्त द्यायचे 12. सो पॉलिटिकल लोकांना मार्क 3 आणि शिकलेल्या लोकांना मार्क 12 कळलं. सो यांना वन थर्ड वन थर्ड इकडे वन ट्वेल्थ वन ट्वेल्थ इकडे वन ट्वेल्थ वन ट्वेल्थ पाहिलं आपण ट्रिक आठवली का ट्रिक आठवली येस ओके. सो अशा प्रकारे विधान परिषदेच्या एकूण सदस्यांच्या 5/6 सदस्य हे अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधी पदीने निवडून दिले जातात. राहिले किती 1/6 सदस्य हे राज्यपालामार्फत नॉमिनेट केले जातात ज्यांना साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा आणि सहकार चळवळ ओके ठीक आहे. सो विज्ञान कला सामाजिक सेवा सहकार चळवळ आणि काय काय पाहिलं आपण साहित्य विज्ञान कला सामाजिक सेवा आणि सहकार चळवळ सहकार चळवळ एक्स्ट्रा आहे ओके. राष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये सहकार नाहीये पण इकडे सहकार आहे एक्स्ट्राच. सो 1/6 मेंबरला राज्यपाल महोदय नॉमिनेट करतात ओके. सर PWDची ऍड 16 येणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे का ओके. मला तर असं वाटतं की ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नसेल पण ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन काम करत आहे त्यावर आता जेव्हा 16 ऍड येईल त्यावरच आपल्याला एकंदर त्यांचं काय म्हणणं आहे ते कळेल. पण मला असं वाटतं पर्सनली की ती ऍड कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नसणार आहे ओके. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे काही ऍड चालू आहेत त्याचा आपण निषेध केलाच पाहिजे ठीक आहे. की जे काही अशाच प्रकारे जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरत राहिले तर मग गव्हर्नमेंट जॉब कमी होतील एखाद्या संस्थेकडे किंवा एखाद्या कंपनीकडे सगळे अधिकार प्राप्त होतील ओके. सो ते बघू आपण त्याच्यावर काय होतं लवकरच कळेल आपल्याला. सो 1/6 नेक्स्ट विधान परिषदेतील सदस्यांचा कार्यकाल किती असतो बोला बोला. बोला नगर परिषदसाठी बँकिंग घ्या यस घेणार आहे घेतो बँकिंग पण घेणार आहे. चला विधान परिषदेमधील सदस्यांचा कार्यकाल किती असतो बोला यस 6 वर्ष असतो. माहित आहे मित्रांनो विधान परिषद चला समजून घ्या विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामधील सदस्यांचा कार्यकाल असतो 5 वर्ष आणि विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा कार्यकाल असतो 6 वर्ष ओके. सो दोन्ही सभागृहातील सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष. विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीच्या निवडणुका लढवण्यासाठी मिनिमम वय 25 वर्ष आणि विधान परिषद राज्यसभा यांच्या निवडणुका लढविण्यासाठी मिनिमम वय 30 वर्ष ओके 30 वर्ष. नेक्स्ट नेक्स्ट विधानसभा सभागृहाची सदस्यसंख्या मर्यादा इतकी ठेवण्यात आलेली आहे आत्ताच सांगितलं आपण काय पाठ केलं 3, 4, 5, 6 मिनिमम 60 मॅक्झिमम 500 यस आन्सर 1. नेक्स्ट महाराष्ट्राच्या रचनेनंतर 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते. मित्रांनो तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून सयाजी लक्ष्मण सीलम यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ओके. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत ओके. सध्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत आणि हे
सीलम हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहे. माळवणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते. माळवणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते. सयाजी लक्ष्मण सीलम हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष आहेत. नेक्स्ट, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोण करतं? माहित आहे कलम 148 पाठ करायचं. आर्टिकल 148 कशाच्या बाबतीमध्ये आहे? क्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. चला सर्वांनी लक्ष द्या, एकाच प्रश्नामध्ये सगळा चॅप्टर रिवाइज करण्याचा प्रयत्न करतोय. आर्टिकल 148 काय करत असतो हा? तर भारत सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशाच्या जमा खर्चांचं ऑडिटिंग करण्याचं काम, ओके, यांच्या जमा खर्चाचं ऑडिटिंग करण्याचं काम हा कॅग करत असतो. कॅग ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॅगला काय म्हटलंय की हा भारतीय राज्यघटनेतला महत्वाचा एक अधिकारी आहे की जो केंद्र सरकार राज्य सरकार यांचं ऑडिटिंग करण्याचं काम करत असतो. आणि कॅग आपला अहवाल जो आहे तो राष्ट्रपती महोदयांना सबमिट करतो. राष्ट्रपती महोदय ते अहवाल संसदेमध्ये ठेवतात. संसद ते अहवाल पब्लिक अकाउंट कमिटीकडे ठेवते आणि पब्लिक अकाउंट कमिटी काय करत असते? कॅगच्या अहवालांचं निरीक्षण करून सरकारच्या धोरणावर टीका टिप्पणी करण्याचं काम ही पब्लिक अकाउंट कमिटी करते. म्हणून तर या पब्लिक अकाउंट कमिटीचा या कॅगला मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ असं म्हटलं जातं. मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञ असं या कॅगला पब्लिक अकाउंट कमिटीच्या बाबतीत म्हटलं जातं. कॅग हा पब्लिक अकाउंट कमिटीचा कान व डोळे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हा भारत सरकारच्या मधला सर्वाधिक महत्वाचा अधिकारी आहे. ओके, सध्या भारताचे कॅग कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू हे सध्या भारताचे कॅग आहेत. आणि यांची नियुक्ती कोण करतं? यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत होते. यांचा पदाचा कालावधी 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. नेक्स्ट, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाला संविधानाच्या डायडॅश या कलमाद्वारे विशेष दर्जा दिला गेला आहे. कोणतं? आर्टिकल 148 ते आर्टिकल 151. नेक्स्ट, भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशासह किती न्यायमूर्ती आहेत? मित्रांनो तुम्हाला माहित आहे भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये पहिले 31 जज होते, आता किती झाले? 34 जज झाले. सो सुप्रीम कोर्टच्या जजची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो आहे संसदेला. ओके, ते आहे संसदेला. आणि संसद हे साध्या बहुमताने वाढवण्याचं काम करत असते. सध्या सुप्रीम कोर्टमध्ये 34 जज आहेत. तुम्हाला माहित आहे सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी पात्रता काय लागते? एक तर तुम्ही 5 वर्ष हायकोर्टमध्ये जज पाहिजे किंवा 10 वर्ष तुम्ही हायकोर्टमध्ये वकिली केलेली असावी. किंवा तुम्ही हायकोर्टमध्ये 10 वर्ष वकिली केली असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टचे जज होण्यासाठी पात्र आहात. सुप्रीम कोर्टच्या जजची नियुक्ती कोणामार्फत होते? सुप्रीम कोर्टच्या जजची नियुक्ती राष्ट्रपतींच्या मार्फत होते. एकदा का तुम्ही सुप्रीम कोर्टचे जज आहात, तुमचा पदावधी किती असतो? तुमचा कालावधी असतो वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आता समजून घ्या, सुप्रीम कोर्टच्या जजचा कालावधी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आणि हायकोर्टच्या जजचा पदावधी वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, सो हा प्रश्न आता IBPSने काल परवा एक्झाम मध्ये विचारला होता की सुप्रीम कोर्टच्या जजचा कालावधी किती असतो? तर तो असतो वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. हायकोर्ट वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. सध्या सुप्रीम कोर्टमध्ये किती जज आहेत? 34 जज आहेत. सध्या भारताच्या सुप्रीम कोर्टमध्ये 34 जज आहेत. नेक्स्ट, पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तुम्हाला माहित आहे मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट जे आहे हे महाराष्ट्र, गोवा या दोन राज्यांसाठी काम करतं आणि दादरा नगर हवेली, दमन दीव या केंद्र शासित प्रदेशासाठी, ओके,
महाराष्ट्राचं बॉम्बे हायकोर्ट हे महाराष्ट्र गोवा या दोन राज्यांसाठी आणि दादरा नगर हवेली दमण दीव या एका केंद्र शासित प्रदेशासाठी काम करत असतं. सो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबादला आहे, नागपूरला आहे, पणजीला आहे, कुठे नाही तर ते नवी मुंबईमध्ये नाही. कुठे नाही आहे? नवी मुंबई येथे नाही. गुड, यस, तुम्ही उत्तर देता याचा अर्थ तुम्हाला समजत आहे आणि तुमचं रिव्हिजन सुद्धा झालं आहे. ओके, सो आता तुमच्या मनात जी भीती होती की सर जीएस मध्ये प्रश्न कसे येतील, सर मला जीएस एक्झाम मध्ये आठवते का नाही, आठवते का इथं सगळं जीएस आठवते ना? यस, जर तुम्हाला इथे सगळे जीएसचे आन्सर आठवत आहे तर तिथे सुद्धा एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला सगळे आन्सर आठवतील. उगाच घाबरून जायचं नाही. आपण जे मॅरेथॉन घेतो हे त्यासाठीच आहे की तुमचा कॉन्फिडन्स बुस्टर झाला पाहिजे की यस आपण एक्झाममध्ये जी एसचे प्रश्न चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतो, आपल्याला एक्झामच्या बाबतीमध्ये चांगला कॉन्फिडन्स आला आहे. सो हा तुमचा कॉन्फिडन्स बुस्टर करण्यासाठीच आपण हा मॅरेथॉन घेतोय. सो बिलकुल आपण कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही. कळलं? आणखी महत्वाची गोष्ट, जर लेक्चर आवडत असेल लेक्चरला लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लेक्चर कसं वाटतंय तेही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ओके, एकदा राज्यांची ट्रिक एक्सप्लेन करा. बरं, ऐका, राज्यांची ट्रिक काय आपली? हा ही मनी त्रिमेगा सीमी अरुणा गोवा मग छत्तीसगड छत्तीसगड उत्तराखंड छत्तीसगड उत्तराखंड झारखंड तेलंगणा. ओके, सो आपण काय लक्षात ठेवलं? हा ही मनीषा असते, मनीषाला आपण मनी म्हटलं, त्रिमेगा सीमी अरुणा ह्या चौघींना घेऊन आपण कुठे जाणार आहोत? आपण जाणार आहोत गोव्याला. ओके, सो हा ही मनी त्रिमेगा सीमी अरुणा गोवा मग छत्तीसगड उत्तराखंड झारखंड ह्याच्यामध्ये काय ट्रिक लक्षात ठेवली आपण? आपला धोनी हा शेवट धोनी झारखंडचा आहे, धोनी सर्वात शेवटी बॅटिंग करायला येतो आणि आपली मॅच जिंकून देतो, त्यामुळे छत्तीसगड उत्तराखंड झारखंडमध्ये झारखंडला आपण शेवटी टाकलं. आणि रिसेंटली फॉर्म झालेलं राज्य कोणतं आहे? तेलंगणा. ओके, रिसेंटली फॉर्म झालेलं राज्य तेलंगणा. नेक्स्ट, चला, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डायडॅश कडून नियुक्त केले जातात. बोला, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश कोणामार्फत नियुक्त केले जातात? तुम्हाला मी सांगितले मागेच, केंद्रातला राहू दे किंवा राज्यातला राहू दे, केंद्रातले सगळे अधिकारी कोणामार्फत नियुक्त होतात? तर केंद्रातले सगळे अधिकारी हे राष्ट्रपतींच्या मार्फत नियुक्त होतात. ओके, सो सुप्रीम कोर्टचा जज आणि हायकोर्टचा जज दोन्हीही कोर्टचे जज हे राष्ट्रपतींच्या मार्फतच नियुक्त केले जातात. दोन्हीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपतीकडूनच नियुक्त केले जातात. राज्यपालांना फक्त एकच अधिकार आहे, काय? शपथ. शिकलोय आपण, शिकलोय आपण. बघा, इथं गडबड करायची नाही. सुप्रीम कोर्टचा जज आहे, सुप्रीम कोर्टच्या जजची नियुक्ती, शपथ, पदावरून दूर करणे, हे सगळं आपण पाहिलं राष्ट्रपती. ओके, प्रोसिजर आहे. नेक्स्ट, आणि हायकोर्टच्या बाबतीने काय पाहिलं आपण? हायकोर्टच्या जजची नियुक्ती, हायकोर्टच्या जजची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती मार्फत. मात्र त्यांना शपथ कोण देतं? यांना शपथ देतात राज्यपाल महोदय, राज्यपाल महोदय, राज्यपाल महोदय. नेक्स्ट, सुप्रीम कोर्टचा जो जज आहे, सुप्रीम कोर्टचा जो जज आहे त्याचा कालावधी वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, हायकोर्टचा जज त्याचा कालावधी वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. यस, तुमचं उत्तर येत आहे म्हणजे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर होत आहेत तुमचे. ग्रेट. नेक्स्ट, कलम. चला, कलम तुम्हाला माहित आहे, मित्रांनो टोटल 4 कलम पाठच करायची. कलम 352, 4-4 गॅप द्या. कलम 356, कलम 360, 352 नॅशनल इमर्जन्सी, 356 प्रेसिडेंट रूल, 360 फायनान्शियल इमर्जन्सी वित्तीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट 356,
आणि 360 फायनान्शियल इमर्जन्सी 360 कळालं सो हे लक्षात घ्या. सो 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट, 371 महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या संदर्भामध्ये विशेष काही तरतुदी आहेत आणि कलम 360 आर्थिक आणीबाणी. भारतातली एकमेव आणीबाणी की जी भारतामध्ये कधीही लागली नाही ती म्हणजे फायनान्शियल इमर्जन्सी. नॅशनल इमर्जन्सी भारतामध्ये 3 वेळा लागली आहे, राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये 3 वेळा लागली आहे, पण फायनान्शियल इमर्जन्सी आतापर्यंत कोणत्याही राज्यात लागली नाहीये. ओके, सो आन्सर काय येतो बघा, 3-1. नेक्स्ट, महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना कधी करण्यात आली? यस, महाराष्ट्रामध्ये बोला, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी करण्यात आली? उत्तर द्या फास्ट मध्ये. उत्तर द्या. चला, महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राची स्थापना ही झाली 1 मे 1960 आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना जी आहे ती झाली 1 मे 1962. महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था ही वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून, वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था 1 मे 1962 पासून अस्तित्वात आली. भारतामध्ये सर्वात पहिले पंचायत राज व्यवस्था कोणत्या राज्यामध्ये? तर सर्वात पहिले आहे राजस्थान आणि त्यानंतर आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे आपलं आंध्र प्रदेश. यस, नेक्स्ट, गुड. सो आन्सर आहे 1 मे 1962. नेक्स्ट, पंचायत राज व्यवस्था क्रमाने कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? सर्व राज्यात. सर्वात पहिले पंचायत राज कोणत्या राज्यात? मी आत्ताच सांगितले, उत्तर द्या. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे, उत्तर द्या. सर्वात पहिले पंचायत राज मित्रांनो राजस्थानमध्ये आणि त्यानंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लागू करण्यात आली. नेक्स्ट, आधुनिक, आता हा प्रश्न थोडा गडबडवाला आहे, विचार करून उत्तर द्या. हा प्रश्न थोडा गडबड केलाय मी, विचार करून उत्तर द्या. आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील ठराव कायदा कोणता आहे किंवा कोणी केला होता तो? ओके, सो सर्वात पहिले लॉर्ड मेयोचा ठराव होता. लॉर्ड मेयोने नागरी स्थानिक स्वशासनाच्या बाबतीमध्ये पहिला ठराव केला होता, पण भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आपण लॉर्ड रिपनला म्हणतो. लॉर्ड रिपन हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? लॉर्ड रिपन आहे. पण सर्वात पहिले नागरी स्थानिक स्वराज्य शासनाविषयीची भारतातील पहिला ठराव कोणी केला? तर लॉर्ड मेयोने केला होता. सर्वात पहिला ठराव लॉर्ड मेयोने केला होता. येस, गुड. नेक्स्ट, भारतातील लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले? 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. चला बघा, 73rd Amendment Act and 74th Amendment Act. 73rd Amendment Act ने आपण भारतीय राज्य घटनेमध्ये पंचायत राज टाकलं. पंचायत राज मध्ये काय आलं? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्राम पंचायत. आणि 74th Amendment Act ने आपण काय टाकलं? नगरपालिका टाकलं. नगरपालिकामध्ये आपण काय पाहतोय? नगरपालिकामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत. 73rd अमेंडमेंट ऍक्टने घटनेमध्ये कलम 243 ते 243 टाकलं आणि 74th अमेंडमेंट ऍक्टने कलम 243P ते कलम 243ZG टाकलं. 73rd अमेंडमेंट ऍक्टने भारतीय राज्य घटनेमध्ये यांना पंचायत राजला 29 विषय दिले आणि 74th अमेंडमेंट ऍक्टने नगरपालिकेला टोटल 18 विषय दिले.
73rd अमेंडमेंट ऍक्टने भारतीय राज्य घटनेमध्ये 11वा शेड्यूल ऍड केलं, आणि 74 अमेंडमेंट ऍक्टने भारतीय राज्य घटनेमध्ये 12वा शेड्यूल ऍड केलं. 12वा शेड्यूल ऍड केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, सो हे 73rd आणि 74. 73rd फॉर पंचायत राज, 74 फॉर महानगरपालिका. 29 विषय, इकडे 18 विषय. ओके, सो हे आपण पाहतो. सो 73rd आणि 74 अमेंडमेंट ऍक्ट जे आहेत, या दोन्ही अमेंडमेंट ऍक्ट आर्थिक विकेंद्रीकरण इकॉनॉमिकल डिसेंट्रलायझेशनला चालना देण्याचं काम करत असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? मित्रांनो, मी तुम्हाला मागेच बोललोय, केंद्राच्या कायद्यानुसार, केंद्राच्या कायद्यानुसार पंचायत राज संस्थांमध्ये मिनिमम महिलांसाठी आरक्षण पाहिजे 33%. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी पंचायत राज मध्ये आरक्षण ठेवलंय आपण 50%. केंद्राच्या कायद्यानुसार किती सांगितलंय, मिनिमम महिलांसाठी 33% आरक्षण या पंचायत राज संस्थेमध्ये असेल, पण आपण ठेवलंय किती, 50%. महाराष्ट्रामध्ये 50% आहे. यस, म्हणूनच असे काही ट्रिकी प्रश्न मी या ठिकाणी मुद्दामून तुम्हाला टाकलेले आहेत. ओके, मुद्दामून असे काही ट्रिकी प्रश्न टाकले आहे. सो महाराष्ट्रामध्ये पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी आरक्षण 50% आहे. नेक्स्ट, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणं आवश्यक आहे? ओके, जर तुम्हाला पंचायत राज नगरपालिका यांची जर निवडणूक लढवायची असेल तर तुमचं मिनिमम वय किती पाहिजे, तर तुमचं मिनिमम वय पाहिजे 21 वर्ष. चला वयाच्या बाबतीमध्ये सांगतो, लक्षात घ्या. काय, सर्वात पहिले 35 वर्ष. 35 वर्ष कोणाकोणाला लागतं? जर तुम्हाला भारताचा राष्ट्रपती व्हायचा असेल, भारताचा उपराष्ट्रपती व्हायचा असेल, ओके, किंवा भारतामध्ये एखाद्या राज्याचा राज्यपाल व्हायचा असेल, तर मिनिमम वय 35 वर्ष. 30 वर्ष कोणाला लागतं? 30 वर्ष राज्यसभेची निवडणूक लढविण्यासाठी आणि विधान परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी 30 वर्ष लागतं. नेक्स्ट, 25 वर्ष लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तुमचं मिनिमम वय 25 वर्ष पाहिजे, विधानसभा लढविण्यासाठी तुमचं मिनिमम वय 25 वर्ष पाहिजे, विधानसभा, आणि भारताचा पंतप्रधान व्हायचा असेल तर तुमचं मिनिमम वय 25 वर्ष पाहिजे. तुम्हाला एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तरी तुमचा मिनिमम वय 25 वर्ष पाहिजे. तुम्हाला केंद्रीय मंत्री व्हायचा असेल तरी तुमचा मिनिमम वय 25 वर्ष पाहिजे. आणि जर तुम्हाला राज्याचा मंत्री व्हायचा असेल त्याला सुद्धा मिनिमम वय तुम्हाला किती लागतं, 25 वर्षच लागत असतं. नेक्स्ट, 21 वर्ष कुठं लागतं? तर पंचायत राज संस्था, पंचायत राज आणि नगरपालिका, पंचायत राज आणि नगरपालिका यांच्या निवडणूक लढविण्यासाठी तुम्हाला मिनिमम वय लागतं 21 वर्ष. आणि 18 वर्ष का आहे? 18 वर्ष हे आपल्या भारतामध्ये व्होटिंगचं वर्ष आहे. ओके, व्होटिंग करण्यासाठी, ओके, व्होटिंग करण्यासाठी तुमचं मिनिमम वय किती पाहिजे, 18 वर्ष पाहिजे. ओके, एवढे तुम्ही पाठ करायचं, तुम्हाला एवढे तुम्हाला पाठच करायचं आहे. ओके, हे सगळ्यांचं मिनिमम वय तुम्हाला पाठ करायचं आहे. सर्व सेवा भरतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न कंटिन्युअसली विचारले जात आहेत. नेक्स्ट, 74व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आलाय? बोला, 74 अमेंडमेंट ऍक्टने भारतीय राज्य घटनेमध्ये कितवा शेड्यूल ऍड केलंय? बोला, आत्ताच मी तुम्हाला सांगितलंय, उत्तर द्या. 74 अमेंडमेंट ऍक्टने कितवं शेड्यूल घटनेमध्ये ऍड केलं? यस, गुड, प्रणय बरोबर आहे. चला, आठवतंय ना प्रणय? यस, आठवतंय ना? गुड. चला, ओके, सो 74व्या घटना दुरुस्तीने भारत राज्य घटनेमध्ये 12वं शेड्यूल ऍड केलं आहे. चला समजून घ्या जाणू, भारताची राज्य घटना ज्यावेळेस बनवली गेली त्यावेळेस भारतीय राज्य घटनेमध्ये टोटल 8 शेड्यूल होते. मग मित्रांनो, 9वं शेड्यूल जे आहे
ज्यामध्ये आपण महत्त्वाची कायदे टाकतो हे 9वा शेड्यूल आपण फर्स्ट अमेंडमेंट ऍक्टने भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलं. 10वा शेड्यूल जे पक्षांतर बंदीच्या बाबतीमध्ये होतं हे 10वा शेड्यूल आपण 52nd अमेंडमेंट ऍक्टने टाकलं. 11वा शेड्यूल जे पंचायत राजच्या बाबतीमध्ये होतं ते आपण 73rd अमेंडमेंट ऍक्टने टाकलं. आणि 12वा शेड्यूल जे 74th अमेंडमेंट ऍक्ट टाकलं ते होतं नगरपालिका, ते होतं नगरपालिका, ते होतं नगरपालिका, ते होतं नगरपालिका. सो भारताच्या ओरिजिनल राज्यघटनेमध्ये 8 शेड्यूल होते, नंतर 9वं 10वं 11वं 12वं शेड्यूल आपण अमेंडमेंटच्या माध्यमातून टाकलेले आहेत. कसं पाठ केलं आपण बोला, नेम अलाउन्सेस ओथ अलोकेशन AMTM सोडून AMTM पकडून ली ला लिस्ट लँग्वेज, 9वं महत्वाची कायदे, 10वं पक्षांतर बंदी, 11वं पंचायत राज, 12वं नगरपालिका. भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज असा शब्द नाहीये, पंचायत राजच्यासाठी भारतीय राज्यघटनेत शब्द आहे पंचायती. भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज असा शब्द नाही, शब्द काय आहे पंचायती. ओके, 1951 ची पहिली आहे, 1985 ची 10वा शेड्यूल आहे. ओके, आणि 1993 ला लागू केलं हे 73वा आणि 74वी घटना दुरुस्ती. क्लिअर. नेक्स्ट, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात. तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत एखाद्या ठिकाणी स्थापन करायची असेल तर त्या गावची लोकसंख्या मिनिमम लागते 500, आणि ग्रामपंचायतीची मिनिमम संख्या असते 7 ते 17. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे, विभागीय आयुक्तांना आहे. विभागीय आयुक्तांना ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे, आणि ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी एका गावची लोकसंख्या मिनिमम 500 लागते. जर एखाद्या गावाची लोकसंख्या 500 कमी असेल तर 2-3 गावांना मिळून एक आपण काय करतो, गट ग्रामपंचायत स्थापन करतो. गट ग्रामपंचायत आपण स्थापन करत असतो. नेक्स्ट, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितं, तर ग्रामसभेचे अध्यक्षपद हे सरपंचाच्या मार्फत भूषविलं जातं. तुम्हाला माहित आहे काय काय माहित आहे आपल्याला, ग्रामसभा म्हणजे काय, ग्रामसभा म्हणजे गावातील सगळे लोक की ज्यांना गावामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे, गावातले सगळे लोक ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्या सगळ्यांचा जो समूह आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्रामसभा म्हणतो. आणि ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतात, सरपंच महोदय असतात. मग ग्रामसेवक कोण आहे, तर ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तो एक प्रशासकीय प्रमुख आहे, आणि तो जिल्हा परिषदचा नौकर आहे, आणि तो जिल्हा परिषदच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत वर्ग 3 अधिकारी आहे, ग्रामसेवक. नेक्स्ट, डॅडॅश लोकसंख्या असणाऱ्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते. यस, ज्या गावची लोकसंख्या 500 कमी आहे त्या गावांसाठी गट ग्रामपंचायत आपण स्थापन करत असतो. नेक्स्ट, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड डॅडॅश कार्यकालासाठी होते. बोला, पंचायत समितीचा सभापती उपसभापती यांची निवड किती वर्षासाठी होते मित्रांनो, ती होते 2.5 वर्षांसाठी. चला समजून घ्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, फास्टमध्ये सरसंख्या 7 ते 17, इथं मिनिमम 5 लागतात, मॅक्झिमम डिपेंड करतं लोकसंख्येवर. इथं 50 ते 75 सरसंख्या असते, इथं 50 ते 75 सरसंख्या असते. निवडणूक लढवायची मिनिमम वय 21 वर्ष, निवडणूक लढवायची मिनिमम वय 21 वर्ष. यांचा जो प्रमुख असतो यांच्या प्रमुखाला आपण काय म्हणतो, सरपंच म्हणतो. या पंचायत समितीच्या प्रमुखाला आपण काय म्हणतो, सभापती महोदय म्हणतो. आणि ह्यांचा जिल्हा परिषदचा प्रमुख असतो त्याला काय म्हणतो आपण, जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणतो. ओके, सरपंचाचा कार्यकाळ किती असतो, 5 वर्ष, सभापतींचा आणि उपसभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्ष, अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ 2.5 वर्ष. ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो, तो असतो ग्रामसेवक. ग्रामसेवक हा जिल्हा परिषदचा वर्ग 3 नौकर असतो, त्याची नियुक्ती
ग्रामसेवकाची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाते. यांचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. यांचा गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो. आणि जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख हा कोण असतो? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्याला म्हणतो आपण मुख्य कार्यकारी अधिकारी. त्याला काय म्हणतो आपण? मुख्य कार्यकारी अधिकारी. ओके, नेक्स्ट. सदस्यांचा कार्यकाल 5 वर्ष. सगळ्यांच्या सदस्यांचा कार्यकाल किती असतो मित्रांनो? 5 वर्ष असतो. सर्व सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्ष असतो. नेक्स्ट. जिल्हा परिषदेमध्ये किती सभासद असू शकतात? जिल्हा सभा परिषदेमध्ये मिनिमम 50, मॅक्झिमम 75 सभासद असू शकतात. 50 ते 75. नेक्स्ट. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? उत्तर विचार करून द्या. जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? उत्तर विचार करून द्या. उत्तर जे आहे विचार करून द्या. उत्तर विचार करून द्या. उत्तर जे आहे विचार करून द्या. सचिव म्हटले मी, सचिव. प्रशासकीय प्रमुख म्हटलं नाहीये. प्रशासकीय वेगळा, प्रशासकीय प्रमुख वेगळा. सचिव म्हटलंय मी. येस. सो महाराष्ट्रात जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डेप्युटी सीईओ. ओके, लक्षात घ्या. इथंच तुम्ही गडबड करता. जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. तर जिल्हा परिषदचा सचिव कोण असतो? तर जिल्हा परिषद सचिव कोण असतो मित्रांनो? यांचा सचिव असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणखी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. पंचायत समितीच्या सदस्यांचा, ग्रामपंचायतच्या सदस्यांचा आणि जिल्हा परिषदच्या सदस्यांचा कार्यकाल 5 वर्ष. पण पंचायत समिती सभापती उपसभापती यांचा कार्यकाल 2.5 वर्ष. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाल 2.5 वर्ष. ओके, टेन्युअर लिहून द्या. मी सांगितलं आता, टेन्युअर सांगितलं मी तुम्हाला. ओके, याचा आन्सर 2. नेक्स्ट. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याला म्हणतो आपण सीईओ असतो. सीईओ असतो. नेक्स्ट. एका वर्षात जिल्हा परिषदेच्या किमान किती सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित असते? 3 महिन्याला 1 घेतो आपण. 3 महिन्याला 1 असा वर्षातून 4 घेणं अपेक्षित असतं. नेक्स्ट. महाराष्ट्रातील नगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी किती असतो? बघा, पंचायत राजमध्ये आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पाहिलं. आता आपण पाहतोय महानगरपालिका. महानगरपालिकेचे सदस्य असतात, त्या सदस्यांना आपण काय म्हणतो? नगरसेवक म्हणतो. आणि ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा सभागृहामध्ये कोण असतो? महापौर असतो. सो नगरसेवकांचा कालावधी किती असतो? 5 वर्ष. आणि महापौर उपमहापौर यांचा कालावधी 1 वर्ष. ओके, सो नगरसेवकाचा कालावधी 5 वर्ष, महापौर उपमहापौर यांचा कालावधी 2.5 वर्ष असतो. किती असतो? 2.5 वर्ष कालावधी असतो. नेक्स्ट. गुड. महापौरांचा कालावधी विचार ज्ञानेश. महापौरांचा कालावधी 2.5 वर्ष आणि सदस्यांचा कालावधी 5 वर्ष. नेक्स्ट. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास महानगरपालिका. आणि महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई. आणि भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका मद्रास. भारतातली पहिली मद्रास, महाराष्ट्रातली पहिली मुंबई. नेक्स्ट. भारतातील संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? इलेक्शन कमिशनची स्थापना. बोला, चला.
इलेक्शन कमिशन तुम्हाला माहित आहे, इलेक्शन कमिशन मल्टी मेंबर बॉडी आहे, इलेक्शन कमिशन मल्टी मेंबर बॉडी आहे. सुरुवातीला इलेक्शन कमिशन मध्ये फक्त एकच निवडणूक आयुक्त होता, पण 61व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये 61st Amendment Act 1989 नुसार व्होटिंगचं वय 21 वरून 18 करण्यात आलं, 21 वरून 18 करण्यात आलं. आणि त्यामुळं निवडणूक आयोगावरचा ताण वाढला, आणि मग निवडणूक आयोगावरचा ताण वाढल्यामुळे आणखी दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. आणि सध्या निवडणूक आयोग हा मल्टी मेंबर आयोग आहे, याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त असतात. ओके, आणि ते आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या मार्फत नियुक्त केले जातात. त्यासाठी आर्टिकल आहे 324. सो इलेक्शन कमिशनच्या साठी आर्टिकल आहे आर्टिकल 324. नेक्स्ट, भारतातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्या वर्षी व्होटिंगचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं? बोला, कोणत्या वर्षी 61वी घटना दुरुस्ती 61st Amendment Act वरून व्होटिंगचं वय, मतदान करण्याचं वय 21 वरून 18 करण्यात आले? कोणत्या वर्षी? यस, 1989. भारतातील घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? तुम्हाला माहित आहे लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज कोणत्या शेड्यूलमध्ये आहे? नेम, अलाउन्सेस, ओथ, अलोकेशन, AMTM सोडून, AMTM पकडून, ली ला, लिस्ट लँग्वेज. लँग्वेज जे आहे भारतीय राज्यघटनेच्या 8th शेड्यूलमध्ये आहे, आणि भारताच्या 8व्या शेड्यूलमध्ये फक्त 22 भाषांना मान्यता प्राप्त भाषा आपण म्हणतो. किती भाषांना? 22 भाषांना मान्यता प्राप्त भाषा म्हणतो. येस, गुड, 22 भाषांना मान्यता प्राप्त भाषा म्हणतो. ओके, खालील पैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? की भारतातून अस्पृश्यता नष्ट करायची आहे आपल्याला, आपल्याला भारतामधून अस्पृश्यता नष्ट करायची आहे. सो अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कोणतं कलम आहे? बोला, उत्तर द्या. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम आहे 117. कलम 19 मध्ये काय सांगितलं मित्रांनो? तुम्हाला 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहेत, 6 प्रकारचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ मूवमेंट, फ्रीडम ऑफ रेसिडेंस, फ्रीडम ऑफ एम्प्लॉयमेंट. सगळ्या गोष्टी तुम्हाला 19 मध्ये आहेत. कलम 18 मध्ये काय म्हटलंय? पदव्यांचा त्याग करणे, अबोलिशन ऑफ टायटल, पदव्यांचा त्याग करणे, कलम 18. कलम 16 मध्ये काय म्हटलंय? सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी, सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी, सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी. सो अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये कलम आहे 17. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, IBPS आणि TCSच्या मार्फत कंटिन्युअसली या आर्टिकल 17 वरती प्रश्न विचारले जात आहेत. नेक्स्ट, द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अ बॉडी क्रिएटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन. बोला, MPSC आणि UPSC या दोन्हीही कॉन्स्टिट्यूशनल आयोगाच्या बाबतीमध्ये, दोन्हीही कॉन्स्टिट्यूशनल आयोगाच्या बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं कलम आहे? उत्तर द्या, उत्तर द्या. MPSC आणि UPSC बाबतीमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणतं कलम आहे? यस, आर्टिकल 315. नेक्स्ट, भारताचे सर्वात प्रदीर्घ सेवा देणारे पंतप्रधान कोण आहेत? लक्षात घ्या, सर्वाधिक जास्त काळ पंतप्रधान म्हणून सेवा देणारे पंतप्रधान आहेत जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधीजींच्याच काळामध्ये भारतामध्ये फंडामेंटल ड्युटीज लागू करण्यात आलेल्या आहेत. राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान, राजीव गांधी सर्वात तरुण पंतप्रधान, नरेंद्र मोदी
काँग्रेस सोडून इतर पक्षातून निवडून आलेले, काँग्रेस सोडून इतर पक्षातून निवडून आलेले आणि भारताच्या पंतप्रधान पदावर सर्वाधिक काळ राहिलेले व्यक्ती कोणते, तर ते आहेत नरेंद्रभाई मोदी. सो काँग्रेस सोडून इतर पक्षातून निवडून आलेले आणि सर्वाधिक काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती म्हणजे नरेंद्रभाई मोदी. नेक्स्ट, अंदमान निकोबार बेटांचे उच्च न्यायालय कुठे आहेत? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, भारतामध्ये टोटल 25 हायकोर्ट आहेत आणि हे जे काही केंद्र शासित प्रदेश आहेत, ओके, हे जे काही केंद्र शासित प्रदेश आहेत, या केंद्र प्रदेशामध्ये हायकोर्ट नाही, फक्त दिल्ली आणि जम्मू काश्मीर या दोनच केंद्र शासित प्रदेशामध्ये स्वतःचं हायकोर्ट आहे. मग बाकीचे कुठं आहेत बघा, मॅप आठवा, दादरा नगर हवेली दमण दीव या केंद्र शासित प्रदेशाचा हायकोर्ट कुठं आहे? बॉम्बे हायकोर्ट आहे. ओके, नेक्स्ट, लक्षद्वीपचा हायकोर्ट कुठं आहे? केरळ मधलं अर्नाकुलम हायकोर्ट आहे. ओके, नेक्स्ट, अंदमान निकोबारचा हायकोर्ट कुठं आहे? कोलकाता उच्च न्यायालय आहे. पुद्दुचेरीचं कोणतं आहे? मद्रास उच्च न्यायालय आहे. ओके, त्यानंतर चंदीगडचं पंजाब हरियाणा उच्च न्यायालय आहे आणि लडाखचं जम्मू काश्मीर उच्च न्यायालय आहे. सो अंदमान निकोबारचं हायकोर्ट कुठं आहे मित्रांनो? कोलकाता येथे आहे. नेक्स्ट, भारताचे राष्ट्रपती निर्वाचन मंडळाच्या सदस्यांद्वारे डायडॅशच्या प्रणालीनुसार निवडून येतात. भारताचे राष्ट्रपती हे एकल हस्तांतरीय मताने प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने, तुम्हाला सांगितलं मी ही लाईनच आपल्याला पाठवायची आहे, एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने भारताचे राष्ट्रपती निवडून येतात. नेक्स्ट, घटनेच्या कलम 324 कलमानुसार कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली? बोला, आर्टिकल 324 कशाच्या बाबतीमध्ये उत्तर द्या. आर्टिकल 324 कशाचा आर्टिकल आहे? यस, आर्टिकल 324 राष्ट्रीय निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आर्टिकल 324. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती महोदय अध्यादेश जारी करतात? अध्यादेश म्हणजे काय? ऑर्डिनन्स. अध्यादेश म्हणजे काय? ऑर्डिनन्स. ज्या वेळेस संसद अधिवेशनामध्ये नसेल आणि एखादा कायदा तत्काळ करण्याची आवश्यकता असेल अशा वेळी राष्ट्रपती महोदय कलम 123 नुसार ऑर्डिनन्स काढत असतात. तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती महोदय कलम 123 नुसार अध्यादेश काढत असतात, तर राज्यपाल महोदय आर्टिकल 213 नुसार अध्यादेश काढण्याचं काम करत असतात. आणि आपलं फेवरेट आर्टिकल 143 काय आहे? सो 143, सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती महोदयांना सल्ला देण्याचं काम करतं. ज्यावेळी एखाद्या लीगल बाबतीमध्ये राष्ट्रपती महोदयांना सल्ला पाहिजे असेल तर राष्ट्रपती महोदय एखाद्या लीगल बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टकडून सल्ला मागतात आणि आर्टिकल 143 नुसार सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती महोदयांना सल्ला देण्याचं काम करतं, पण हा सल्ला राष्ट्रपती महोदयांवरती बंधनकारक नाही. ओके, सो हे आर्टिकल 213 राज्यपाल अध्यादेश काढतात आणि आर्टिकल 52 मध्ये राष्ट्रपतींच्या बाबतीतल्या तरतुदी आहेत. यस, नेक्स्ट, पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पंचायत राज दिवस हा 24 एप्रिल या दिवशी आपण साजरा करतो. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे मुख्यमंत्री कोण? सो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते वसंतराव नाईक. समजून घ्या, वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या या भागाला मॅग्ना कार्टा असं म्हणतात. ओके, मॅग्ना कार्टा आपण कशाला म्हणतो? फंडामेंटल राईटला आपण मॅग्ना कार्टा म्हणतो आणि फंडामेंटल राईट भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहे. मॅग्ना कार्टा सर्वात पहिले कुठे आणला गेला? मॅग्ना कार्टा सर्वात पहिले अमेरिकेमध्ये. ओके, मॅग्ना कार्टा म्हणजे काय? तर हे सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे की जे काही स्वातंत्र्याला
की काही लोकांना अधिकार देणारं सर्वात पहिलं अमेरिकेतलं हे डॉक्युमेंट आहे, त्याला मॅग्ना कार्टा म्हणतो. अमेरिकेतलं सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे की ज्या ठिकाणी नागरिकांना अधिकचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. सो भाग तीन, नेक्स्ट. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणामार्फत घेतल्या जातात? उत्तर द्या, उत्तर द्या मला लवकर. उत्तर द्या. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोणामार्फत? राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत निवडणुका घेतल्या जातात. समजून घ्या मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणाच्या निवडणुका घेत? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांच्या निवडणुका घेण्याचं काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करतं. तर स्टेट इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन कोणाच्या निवडणुका घेत? तर स्टेट इलेक्शन कमिशन मित्रांनो पंचायत राज आणि नगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक आयोग करत असतो. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना त्याचसाठी करण्यात आली होती की तुम्ही राज्यातल्या पंचायत राज संस्था आणि नगरपालिका यांच्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात? यस, आर्टिकल 18च्या तरतुदीनुसारच भारतरत्न आणि पद्मभूषण, पद्मविभूषण, पद्मश्री हे पुरस्कार आर्टिकल 18 नुसारच प्रदान करण्यात येतात. ओके, नेक्स्ट, उपराष्ट्रपती कोणत्या ग्रहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो? तुम्हाला माहित आहे उपराष्ट्रपती महोदयांना उपराष्ट्रपती म्हणून काहीही काम नसतं. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे स्पीकर असतात. उपराष्ट्रपती राज्यसभेचे काय असतात? स्पीकर असतात. नेक्स्ट, ओके, चला आणखी एक ऍड करतो. मित्रांनो, कोणाला बुक पाहिजे असेल तुम्ही ऑर्डर करू शकता. मला एक 10 पेजेस ऍड करायचे, एकच मिनिट थांबा, ऍड करतो एक PPT. आणखी 10 प्रश्न राहिले तरी बऱ्यापैकी मी प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. अरे यार, एक मिनिट हा, एकच मिनिट, एका मिनिटामध्ये 10 प्रश्न ऍड करून घेतो मी. होप सो तुम्हाला लेक्चर आवडला असेल, कमेंट करून नक्की सांगा. आणखी 10 प्रश्न आहेत की जे रिसेंटली मला महत्त्वाचे वाटले ते मी घेतोय. एक मिनिट, एकच मिनिट. शेतात ते PPT काय लोड केली? एकच मिनिट हा, PPT लोड नाही केली. ओके, ऑल क्लिअर. आठवलं का सगळ्या गोष्टी? तुम्हाला सांगा सगळ्या गोष्टी आठवल्या का मला सांगा. हां, PDF च्या बाबतीमध्ये तुम्ही आपलं जे टेलिग्राम आहे @संकेत घोरबाणसर त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला ती PDF मिळून जाईल. ओके, तुम्ही प्रॉपर रिव्हिजन झाली, थँक्यू सो मच. आणखी महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत की जे रिसेंटली कंटिन्युअली विचारतात त्यावरती आपण थोडं भर देणार आहोत. ओके, रिसेंटली आपण 10 प्रश्न घेतोय. ओके, आठवतंय सगळं? ओके, गुड गुड, आठवणं महत्त्वाचं आहे, आठवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. एक मिनिट हा, चला भेटली PPT आपल्याला.
पीपीटी लोड करून घेऊ दुसरी पण. आपण आवडलं थँक्यू सो मच सर. सगळ्यांचा टेन्युअर लिहून देतो सगळ्यांचा टेन्युअर लिहून देतो, नका टेन्शन घेऊ. ओके सगळ्यांचा टेन्युअर तुम्हाला काय काय पाहिजे मला सांगा. सगळं आपण आज पॉलिटी रिवाईज करणारच आहोत. ओके सगळं पॉलिटी आपण रिवाईज करणार आहोत. पॉलिटी नाही ना सगळं पॉलिटी आपण रिवाईज करणार आहोत. ओके चला बघा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. कलम 324 माहित आहे, कलम 324 माहित आहे. ओके नेक्स्ट नेक्स्ट. नगर परिषदांच्या निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जातात. नगर परिषदांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेतल्या जातात. नगर परिषदांच्या निवडणुका प्रत्येकी 5 वर्षांच्या नंतर घेतले जातात. पाठ करा हे. ओके सो नगर परिषदांच्या निवडणुका प्रत्येक 5 वर्षांच्या नंतर घेतल्या जातात. चला ऐका आता. चला समजा कार्यकाल समजून घ्या, सर्वांचा कार्यकाल समजून घ्या. चला कार्यकाल समजून घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पंचायत राज संस्था, पंचायत राज संस्था सगळ्या. ओके मग त्यामध्ये ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आली. ओके त्यानंतर नगरपालिका, यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आली. ओके त्यानंतर लोकसभा, विधानसभा झालं, पंचायत राज, राष्ट्रपती महोदय, राष्ट्रपती महोदय, उपराष्ट्रपती महोदय, राष्ट्रपती महोदय, उपराष्ट्रपती महोदय, या सर्वांचा कार्यकाल असतो 5 वर्ष. या सर्वांचा कार्यकाल किती असतो? 5 वर्ष. या सर्वांचा कार्यकाल आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद नाही, विधानसभा, लोकसभा, विधानसभा, पंचायत राजमध्ये ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत यांचे सर्व सदस्य, यांचा, राष्ट्रपतींचा, उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. 5 वर्ष. नेक्स्ट राज्यसभा आणि विधान परिषद यांना कार्यकाल नसतो. हे दोन्ही काय तो? हे दोन्हीही स्थायी सभागृह आहेत. हे दोन्हीही स्थायी सभागृह आहेत. हे कधीही विसर्जित होत नाहीत. मात्र या दोन्हीही सभागृहांच्या सदस्यांचा कार्यकाल, या दोन्हीही सभागृहाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष असतो. नेक्स्ट राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कोण कोण पदावर राहतं. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर कोण कोण राहतं? तर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हे 4 लोक जे असतात ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. नेक्स्ट राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर, राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर, राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर कोण कोण राहतं? मुख्यमंत्री, मुख्यमंत्री. ओके नंतर राज्याचे मंत्री, राज्याचे मंत्री हे, आणि आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, आणि ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट हे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. सगळ्यांचा कार्यकाल तुम्हाला मी एकदम शॉर्टमध्ये सांगितलेला आहे. सगळ्यांचा कार्यकाल तुम्हाला लिहून दिला आहे. ओके त्याच्यानंतर पहा आणखी. पंचायत समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्राम पंचायत यांच्या सदस्यांचा कार्यकाल, सदस्यांचा कार्यकाल 5 वर्ष. सरपंचाचा कार्यकाल 5 वर्ष. पण पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा कार्यकाल 2.5 वर्ष. यांचा कार्यकाल 2.5 वर्ष. नेक्स्ट नगरसेवक जे असतात, नगरसेवकांचा कालावधी 5 वर्ष. जो महानगरपालिकेचा प्रमुख असतो, महापौर, या महापौरांचा कालावधी 2.5 वर्ष. महापौरांचा कालावधी 2.5 वर्ष.
आणि नगर परिषदेच्या ठिकाणी असते नगराध्यक्ष. नगराध्यक्ष जर थेट जनतेमधून निवडून आणला असेल, नगराध्यक्ष जर थेट जनतेमधून आला असेल तर त्याचा कार्यकाळ 5 वर्ष, आणि नगराध्यक्ष हा नगरसेवकांच्या मार्फत निवडून आणला असेल तर त्याचा कार्यकाळ 2.5 वर्ष. तर त्याचा कार्यकाळ 2.5 वर्ष. चला सगळ्यांचा कार्यकाळ बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, वन्स मोर. चला नेक्स्ट. खालीलपैकी भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे कोणाची निवड केली जात नाही? तर मित्रांनो, भारताच्या पंतप्रधानाची निवड ही प्रतिनिधित्व पद्धतीने केली जात नाही, पण राष्ट्रपतींची एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीने निवडणूक केली जाते. विधान परिषदेच्या सदस्यांसुद्धा नेमणूक ही एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने त्यांची नेमणूक करतो, आणि राज्यसभेच्या सदस्य यांची सुद्धा आपण काय करत असतो? प्रतिनिधित्व पद्धतीने नेमणूक करत असतो. फक्त भारताच्या पंतप्रधानाची नेमणूक आपण तशा प्रकारे करत नाही. नेक्स्ट. भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेमध्ये किती अनुसूच्या जोडण्यात आल्या, किती शेड्यूल होते? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ज्यावेळेस भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त 8 शेड्यूल होते, फक्त 8 शेड्यूल होते. नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेनुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती आहे हा लक्षात घ्यायचा. आणखी रिटायरमेंटच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, केंद्रातला कोणी पण आला तर रिटायरमेंटच्या बाबतीमध्ये एज घ्यायचं 65 इयर, आणि राज्यातला कोणी पण आला तर रिटायरमेंटच्या बाबतीमध्ये वय घ्यायचं 62 इयर. केंद्रातला कोणी पण आला तर मिनिमम वय 65 वर्ष, राज्यातला कोणी पण मिनिमम वय 62 इयर. ओके, सो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं निवृत्ती वय किती आहे? 62 वर्ष आहे. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांची एकूण संख्या किती? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. महाराष्ट्रामध्ये टोटल 34 जिल्हा परिषद आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, पण महाराष्ट्रामध्ये फक्त 34 जिल्हा परिषद आहे. कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 100% अर्बनाइज एरिया आहेत, आणि त्यामुळं या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही. सो महाराष्ट्रामध्ये जिल्हे 36 पण जिल्हा परिषद 34. कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद नाही? ते म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. का नाही? कारण हे दोन्ही भाग कसे आहेत? तो 100% अर्बनाइज आहेत. दोन्ही भाग हे 100% शहरीकरण झाले जिल्हे आहेत. नेक्स्ट. गुड. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली? प्रियांबल आपण कुठून घेतलंय मित्रांनो? प्रियांबल आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. आयर्लंडकडून काय घेतलं आपण? DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, आपण आयर्लंडकडून घेतली. रशियाकडून आपण काय घेतलं? फंडामेंटल ड्युटीज, आपण रशियाकडून घेतले. ओके, नेक्स्ट. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? भारताच्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. आणि अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिकाळ राज्यपाल असलेले व्यक्ती, अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिकाळ असलेले राज्यपाल होते. तर विजयालक्ष्मी पंडित या राष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. ओके, आत्ता कोण सांगा बरं? आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण सांगा मला? आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत सांगा मला? बोला, उत्तर द्या. उत्तर द्या फास्टमध्ये. चला नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतला गेला? ओके, दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलं मित्रांनो? संविधान दुरुस्ती, घटना दुरुस्ती हे जे आहे आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस. ओके, मूलभूत अधिकार आपण अमेरिकेकडून घेतले. संसदीय लोकशाही पद्धती आपण ब्रिटिश राज्यघटनेहून घेतली.
मार्गदर्शक तत्वे, ओके, डीपीएस म्हणतो राज्य धोरणाची मार्ग तत्वे, हे आपण आयर्लंड कडून घेतले. आणि संविधान दुरुस्ती किंवा घटना दुरुस्ती आपण हे दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदात डायडस मध्ये असे नमूद आहे की 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या कोणत्याही बालकाला कोणत्याही कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये कामावर ठेवता येणार नाही किंवा इतर कोणत्याही धोकादायक रोजगारामध्ये त्याला गुंतवणूक त्याला गुंतवता येणार नाही. याचं आर्टिकल कोणतं आहे मला उत्तर द्या. याचं आर्टिकल कोणतं आहे मला सांगा. ओके, याचा आर्टिकल आहे मित्रांनो आर्टिकल 24, आर्टिकल 24. ओके, कळालं का इथपर्यंत? सो ओके कळालं का? सो अशा प्रकारे नियर अबाउट, अशा प्रकारे नियर अबाउट आपण 85, अशा प्रकारे आपण 85 एमसीक्यू घेतलेले आहेत. ओके मित्रांनो, जर तुम्हाला येणाऱ्या आगामी भरतीसाठी जर आपला क्लास लावायचा असेल, येणाऱ्या भरतीसाठी जर तुम्हाला आपला क्लास लावायचा असेल, तर तुम्ही आपलं ॲप आहे संकेत सर जी एस सेंटर, आपलं ॲप आहे संकेत सर जी एस सेंटर, या ॲपवरून तुम्ही माझा जी एसचा कोर्स परचेस करू शकता. तो कोर्स एमपीएससी आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी, तुम्हाला एमपीएससीचा एक कोर्स आहे आणि सरळ सेवा भरतीचाही कोर्स आहे. तुम्हाला क्वेश्चन्सच्या पीडीएफ ह्या आपल्या टेलिग्राम चॅनल आहे @संकेत घोरबांड सर ह्या आपल्या टेलिग्राम वरती तुम्हाला आपल्या पीडीएफ मिळतात. ओके, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील. ओके नेक्स्ट. आणि जर तुम्हाला मित्रांनो आपलं सिव्हिलचं बुक ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आपलं ऑफिस आहे सदाशिवपेठमध्ये, त्या सदाशिवपेठमध्ये येऊन तुम्ही हे आपलं सिव्हिलचं बुक करू. हे बुक तुम्हाला येणाऱ्या सगळ्याच एक्झामसाठी, मग ती बीएमसी असू दे, ओके बीएमसी असेल, सिडको असेल, पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, त्या सगळ्याच एक्झामसाठी हे तुम्हाला पुस्तक मिळेल. यस सर, तुम्ही बीई मी सिव्हिल आहे, मी बीई सिव्हिल आहे, मी यूपीएससी करत होतो, एमपीएससी राजसेवा करत होतो, त्यामुळे नॉन टेक्निकलच्या टीचिंगमध्ये मी आलेला आहे. माझं एज्युकेशन बीई सिव्हिल आहे. ओके, माझं सिलेक्शन बीएमसीमध्ये जेई आणि सिडकोमध्ये एई म्हणून 2015 आणि 2016 झालं होतं. सो हे बुक तुम्ही आपलं ऑफिस जे आहे सुविधा सिद्धी अपार्टमेंट सदाशिवपेठमध्ये पुण्यामध्ये, तिथून हे पुस्तक तुम्ही 550 रुपयांना घेऊ शकता. आणि ऑनलाईन अमेझॉनवरून सुद्धा तुम्हाला 650 रुपयामध्ये हे तुम्हाला पुस्तक मिळणार आहे. संकेतजी पब्लिकेशन किंवा संकेत सर सिव्हिल इंजिनिअरिंग बुक जर तुम्ही टाकलं तर तेही तुम्हाला ते मिळून जाईल. सो ह्याच्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स आणि नॉन टेक्निकल क्वेश्चन्स असे नियर अबाउट 7,500 एमसीक्यू आपण या पुस्तकामध्ये दिले आहेत. सो येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर परिषद, एमआयडीसी, इतर सगळ्याच टेक्निकलच्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही या पुस्तकांचा वापर करू शकता. सर टेक्निकलचं पण रिव्हिजन घ्या. ओके ठीक आहे, पहिले नॉन टेक्निकल, मी टेक्निकल विषय शिकवत नाही. ओके, मी टेक्निकल सप्टेंबरचं करंट अफेअर 2 दिवसामध्ये टाकतो ग्रुपवरती. ओके, करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये, ओके करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला करंट अफेअर म्हणून झालं @ ओके आपलं जे चॅनल आहे @ संकेत घोरबांड सर, या ठिकाणी तुम्हाला टेलिग्राम करंट अफेअर्सच्या पीडीएफ मिळतील. आणि काही डाऊट आला तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता 8087772208. आणि नक्की मला सांगायला विसरू नका की या आजच्या सेशनमुळे तुमचं रिव्हिजन झालंय का नाही. ओके, आज जे काही आपण पॉलिटिकल मॅरेथॉन घेतलं, रिव्हिजन सेशन घेतलं, याच्यामधून तुमचं रिव्हिजन झालं का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. ओके नक्की मला सांगायला, ओके सांगायचं आहे तुम्ही.
नक्की कमेंट बॉक्स में सांगा मला तुम्हाला लेक्चर आवडलं नाही आवडलं. रिव्हिजन झालं, खूप छान रिव्हिजन, कंप्लीट रिव्हिजन झालं. यस, कारण मला खूप जास्त क्वेश्चन्स घ्यायचे होते आणि त्यामुळं थोडी स्पीडअप ठेवलं मुद्दा म्हणून, की जेणेकरून सगळ्याच गोष्टी रिव्हिजन होणं आपल्याला आवश्यक आहे. खूप हेल्प झाली सर, थँक्यू सो मच, थँक्यू. रिव्हिजन झालं का नाही? थँक्यू सो मच. हा ज्ञानेश्वर टाकतो लगेच PDF आपल्या टेलिग्रामवरती शेअर करतो. @ संकेत घोरबाण सर हे जे आपलं टेलिग्राम आहे ते लगेच शेअर करतो. रेकॉर्डेड लेक्चर असला उद्या कोणता सब्जेक्ट घ्यायचा तुम्ही सांगा, जिओग्राफी घ्यायचा का हिस्ट्री घ्यायचा तुमच्यावर. उद्या कोणता सब्जेक्ट घेऊ तुम्ही सांग मला. इकॉनॉमिक्स या सगळेच विषय देईल मी. अमर सर टेक्निकल घ्या. स्पीड बेस्ट आहे, स्पीड ठेवली तर 100 प्रश्न होतील. एकदम जर स्पीड कमी केली का नाही तर मग क्वेश्चन्स होणार नाहीत. इट वॉज गुड रिव्हिजन, थँक्यू सो मच, थँक्यू. उद्या इतिहास किंवा भूगोल या दोन विषयापैकी एक घेऊया. मित्रांनो सगळ्याच विषयाचे मॅरेथॉन आताच सांगतोय. आपण आज घेतला पॉलिटी, ओके, आता जिओग्राफी पण आपण घेणार आहोत, आपण हिस्ट्री पण घेणार आहोत, आपण करंट अफेअर्स पण घेणार आहोत, आपण इन्व्हायरमेंट पण घेणार आहोत आणि आपण इकॉनॉमिक्स पण घेणार आहोत. आपण सगळ्याच विषयाचं एक एक दिवस देऊन सगळ्या विषयाचे मॅरेथॉन आपण घेणार आहोत, सगळ्याच विषयाचे मॅरेथॉन घेणार आहे, ओके. येस, तुम्ही सांगा त्या प्रकारे आपण त्या करूया, ठीक आहे. मोस्ट एक्सपेक्टेड करंट अफेअर्स ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, टोटल 2 दिवस करंट अफेअर्सचं मॅरेथॉन घेणार आहे आणि खूप जास्त आपल्या सिव्हिलच्या एक्झामसाठी किंवा येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषदसाठी जे आवश्यक आहे तेही करंट अफेअर घेणार आहे. खूप छान रिव्हिजन झाली, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. रिव्हिजन होणं आवश्यक आहे आपल्याला, रिव्हिजन होणं आपल्याला आवश्यक आहे. करंट अफेअर लास्टला घ्या. येस, करंट अफेअर लास्टलाच घेतो, पहिले GS परफेक्ट करतो आणि मग करंट अफेअर घेतो. लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा मित्रांनो. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा. उद्या रेग्युलर टाईम 6 आहे, ओके, रेग्युलर 6 आपलं मॅरेथॉन असणार आहे. उद्यापासून रोज 6 तुमची एक्झाम होईपर्यंत रोज असेल 6 रोज मॅरेथॉन. मी फर्स्ट टाइम लेक्चर बघते, छान होतं लेक्चर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस, MPSC प्रीसाठी तुमचे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स होते. येस, MPSC सुद्धा आपण जे काही मॅरेथॉन घेतलं होतं त्या मॅरेथॉनमधलेच क्वेश्चन्स आपल्या MPSC आलेले होते. येस, जिओग्राफी पण घ्या. येस, घेतो, सगळ्याच विषयाचं मॅरेथॉन घेणार आहे. सर टेक्निकलचं अनालिसिस भारी केलंय, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू सो मच. येस, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कशा प्रकारे चांगलं देता येईल त्याचा प्रयत्न आपण करतोय. लेक्चर आवडला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. उद्या परत 6 नवीन लेक्चर घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय.